ओके लाइव झाले. सो वी आर गोइंग टू स्टार्ट विथ आयु पैक नॉमेनक्लेचर. आयु पैक और आयु पीएससी व्हाट एवर यू से. ओके बट बिफोर वी स्टार्ट विथ आयु पैक नॉमेनक्लेचर आपल्याला थोडीफार स्ट्रक्चरची पण आयडिया असली पाहिजे की एक्झॅक्टली हे स्ट्रक्चर असतात कसे. बिकॉज वी आर गोइंग टू ड्रॉ स्ट्रक्चर देन वी आर गोइंग टू फाइंड देअर नेम्स. आता ते स्ट्रक्चर ड्रॉ केल्यावर आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय प्रेझेंट आहे. तर त्यासाठी आपण बेसिकली फर्स्ट 2D स्ट्रक्चरची थोडीफार आयडिया घेऊ. दोन तीन 2D स्ट्रक्चर्स आहेत तर एक्झॅक्टली कसे दिसतात काय असतात त्याची आयडिया घेऊ. तर त्याच्यामध्ये नॉर्मल एकदम बेसिक टू बेसिक आपलं असतं मॉलिक्युलर फॉर्म्युला जो ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके बघा मी सध्या माईक ऍक्सेस राहू दे. माईक ऍक्सेस चालू राहू दे काही प्रॉब्लेम नाही. व्हायचं तर विचार एक्सप्लेन झाल्यानंतरच विचारा. आणि ज्यांचं ऑलरेडी झालंय त्यांनी प्रिफर करा की कमीत कमी आन्सर माईक वर करताय. मॅक्झिमम आन्सर तुम्ही चॅट वर करताय. बिकॉज ज्यांच्यासाठी अख्खं नवीन आहे त्यांना थोडंफार स्लो पाहिजे असेल. तुमच्या आन्सरमुळे बाकीचे डिस्टर्ब होऊ शकतात. ओके येस. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला. नाउ व्हॉट इज मॉलिक्युलर फॉर्म्युला. व्हेअर यू जस्ट राईट द मॉलिक्युल विथ देअर ऍटॉमिक सिम्बॉल अँड द नंबर. जसं की घेतलं मी मिथेन. मिथेन आहे माझ्याकडे तर त्याच्यात मला माहिती आहे एक कार्बन आहे सो नुसता सी लिहिला आणि चार हायड्रोजन आहेत सो हायड्रोजनचा ऍटॉमिक सिम्बॉल आणि त्याच्या खाली त्याचा काउंट. हा झाला माझा मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. समजा मला इथेन लिहायचं आहे तर मला माहिती आहे की त्याच्यामध्ये दोन कार्बन असतात. सो कार्बन साठी त्याचा ऍटॉमिक सिम्बॉल त्याचा नंबर आणि हायड्रोजन 6 प्रेझेंट आहेत. सो हायड्रोजनचा ऍटॉमिक सिम्बॉल आणि त्याचा नंबर. हा झाला माझा मॉलिक्युलर फॉर्म्युला की ज्याच्यामध्ये मला काय समजतं. आय जस्ट गेट टू नो द नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट. कोणते ऍटम्स आहेत आणि त्यांचा काउंट काय आहे. ते कसे बॉन्डेड आहेत काय आहे त्याच्याबद्दल काही कमेंट इथे नाही होत. मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये नाही होत. त्यासाठी आपल्याला जावं लागतं नेक्स्ट ह्याच्यावर विच इज अ स्ट्रक्चरल फॉर्म्युला. नेक्स्ट असतो आपला स्ट्रक्चरल फॉर्म्युला. स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय सांगतो तर स्ट्रक्चरल फॉर्म्युला एक्सप्लेन करतो की बॉन्डिंग कशी झाली. की इथे कार्बन आहे. कार्बन चार बॉन्ड बनवतोय. कोणाशी बनवतोय हायड्रोजनशी बनवतोय. सो मी काय केलं ऍटॉमिक सिम्बॉल मेन्शन केले. ऍटम्स बाय ऍटॉमिक सिम्बॉल मेन्शन केले आणि त्याच्यामध्ये जे काही बॉन्ड्स आहेत ते एका लाईनने रिप्रेझेंट केले. समजा माझ्याकडे C2H6 आहे. सो कार्बन कार्बन मध्ये बॉन्डिंग आहे आणि मग त्यांचे तीन हायड्रोजनशी बॉन्ड बनले. सो असं हे एक्सपांडेड फॉर्म मी डेव्हलप केला की ज्याच्यामध्ये ऍटम्स बाय देअर ऍटॉमिक सिम्बॉल आपण डिनोट करतोय आणि त्याच्यामध्ये जे बॉन्ड्स आहेत ते आपण लाईनने रिप्रेझेंट करतोय. हा झाला माझा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. समजा मला इथिन द्यायचा आहे. इथिन इथिन असतो असा C2H4. सो इथिन मी कसा ड्रॉ करेल की कार्बन आहे. दुसरा एक कार्बन आहे ज्याच्यामध्ये दोन बॉन्ड आहेत. सो दोन बॉन्ड म्हणून मी काय करतो एक दोन लाईन ड्रॉ करतो. दोन बॉन्ड दोन लाईन. तीन बॉन्ड असतील तर तीन लाईन. चार बॉन्ड पॉसिबल नाही येईल एकाच ह्याच्यामध्ये. सो हायड्रोजन 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 हायड्रोजन. सो इथे काय होतं. इथे होता ऍटम बाय ऍटॉमिक सिम्बॉल. इथे पण आहे ऍटम बाय ऍटॉमिक सिम्बॉल. फक्त इथे फरक काय होता की इथे आपण नंबर डिनोट करत होतो. ओनली नंबर वॉज देअर. व्हेअरॅज इथे काय करतोय जे ऍटम्स प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले जे बॉन्ड्स आहेत ते आपण लाईनने दाखवतोय. एक लाईन ड्रॉ करतोय. दॅट लाईन इंडिकेट्स बॉन्ड अँड दॅट अल्फाबेट्स अल्फाबेट इंडिकेट करतात आपले ऍटम्स. जे कोणी ऍटम्स प्रेझेंट आहेत ते इथे अल्फाबेट जे आहेत ते अल्फाबेट आपल्याला सांगणार आहेत की कोणते ऍटम्स प्रेझेंट आहेत. अँड जो नंबर आहे तो नंबर मला सांगणार आहे किती क्वांटिटी मध्ये प्रेझेंट आहेत. नंबर विल एक्सप्लेन मी अबाउट द क्वांटिटी. हा इथला दोन्ही मधला फरक आहे. आता स्ट्रक्चरल फॉर्म्युलाचं एक एक्सटेन्शन असतं ज्याला म्हणतो आपण लुईस डॉट स्ट्रक्चर. लुईस डॉट स्ट्रक्चर. लुईस डॉट स्ट्रक्चर मध्ये काय असतं तर जे बॉन्ड आपण दाखवलेत ना लुईस डॉट स्ट्रक्चर मध्ये आपण जे बॉन्ड दाखवलेत एक सिंगल बॉन्ड जो दाखवतोय लाईनने ती लाईन जी आहे ना ती कन्वर्ट होते दोन डॉट्स मध्ये. दोन डॉट्स मध्ये म्हणून त्याला म्हणतो लुईस डॉट स्ट्रक्चर. सो समजा मला मिथेन ड्रॉ करायचं आहे तर मिथेन मध्ये मला माहिती आहे कार्बन आहे हा हायड्रोजन आहे त्या दोघांमध्ये इथे एक लाईन आहे. ओके सो ती लाईन मी रिप्लेस करणार आहे डॉटने. इथे एक हायड्रोजन आहे
त्यामध्ये पण एक लाईन आहे, सो ती रिप्लेस करतोय मी डॉटने. इथे एक हायड्रोजन, ती पण रिप्लेस केली. सो एक लाईन जी आहे, एक सिंगल लाईन, ती मी रिप्लेस करतोय दोन डॉटने. समजा इथल्या दोन लाईन आहेत, मला त्या ड्रॉ करायच्या आहेत, तर त्या मी अशा ड्रॉ करेन. दोन लाईन आहेत, सो इन टोटल फोर डॉट्स. आणि त्याचे जे इच डॉट आहेत, हा जो डॉट आहे, इच डॉट इट रिप्रेझेंटिंग इलेक्ट्रॉन. आणि आपल्याला माहिती आहे की कोवॅलंट बॉन्ड बनलाय, कोवॅलंट बॉन्ड बनतो इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगने. किती इलेक्ट्रॉन शेअर होतात? तर दोन इलेक्ट्रॉन प्रत्येक स्पेसिस. कार्बन एक, हायड्रोजन एक, दोन इलेक्ट्रॉन शेअर करतायत आणि बॉन्ड बनवतायत. सो इथे दोन इलेक्ट्रॉन येतात. सो इच डॉट विल रिप्रेझेंट इलेक्ट्रॉन. जे काही अल्फाबेट आहेत, अल्फाबेट ते अगेन आपल्याला ऍटम्सच डिनोट करणार आहे. ओके, हे आपले बेसिक फॉर्म्युला, हे बेसिक आयडिया झाली मॉलिक्युलर फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला अँड लुईस डॉट स्ट्रक्चरची. आता हे जर ड्रॉ करायचं असेल, बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला मधून तर आपल्याला समजतच नाही बॉन्डिंग कोणामध्ये कसं होतंय, काही समजत नाही, त्यामुळे ह्याचा ऍसच यूज नाही होत. स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज गुड, इट इज रिअली गुड, की आपल्याला स्ट्रक्चर वगैरे सगळं आयडिया मिळते की एक्झॅक्टली काय स्ट्रक्चर आहे हे समजतं. बट जेव्हा माझ्याकडे मोठा मॉलिक्युल होतो, व्हेन आय हॅव लाईक ग्रेटर मॉलिक्युल, लेट से फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आहे पेंटेन, आपण अज्युम करू पेंटेन. सो कार्बन 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 आणि मग हे सगळे हायड्रोजन, हे एवढे सगळे हायड्रोजन, ठीक आहे. सो आता हे जे स्ट्रक्चर ड्रॉ करणार आहे ना, हे खूप टाइम कन्झ्युमिंग आहे, खूप वेळ घालवतंय. आणि आपल्याला बाकीच्या असतात त्या हायड्रोजन ते माहितीच आहेत की ते एक्झिस्ट करणार आहेत, त्यामुळे त्याचा काही उपयोग पण नाही आहे, राईट. सो त्याच्यासाठी आपण काय करतो, इन्स्टेड ऑफ ड्रॉइंग सच अ ह्यूज स्ट्रक्चर, एवढा मोठा स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करण्यापेक्षा, वी प्रिफर टू ड्रॉ अ कंडेन्स्ड फॉर्म्युला. आपण काय प्रिफर करतो, टू ड्रॉ अ कंडेन्स फॉर्म्युला. नाउ कंडेन्स फॉर्म्युलामध्ये काय असतं, की ज्याच्यामध्ये आपण कंडेन्स करतोय, छोटं करतोय, जो काही कॉमन पार्ट आहे, जो काही मला कॉमन पार्ट दिसतोय तो मी एकत्र करतो. जसं की कार्बन आहे, मला माहिती आहे ह्या कार्बनला तीन हायड्रोजन अटॅच झालेले आहेत, कार्बनला तीन हायड्रोजन अटॅच झालेले आहेत, सो ते मी एकत्र करतो आणि मी असे ड्रॉ करतो CH3. इथे दोन हायड्रोजन ड्रॉ झालेत, सो दॅट आय नो की तो कॉमन पार्ट आहे, सो मी त्याला एकत्र केलं CH2 CH2. सॉरी गाइस, CH2 अगेन, इथे पण CH2 आहे, लाईक द सेम पार्ट, कॉमन पार्ट जो काही दिसतोय तो मी एकत्र केला. ओके, सेम वाला पार्ट एकत्र केला. ह्याच्यानंतर मला इथे पण अजून CH2 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 अगेन सेम पार्ट दिसतोय, तो पण आपण एकत्र केला. CH3 CH2 CH2 किती वेळेस मिळतोय मला, तर 3 times मिळतोय, अँड देन CH3 कंबाईन करतोय. जो काही मला सेम पार्ट दिसतोय कंटिन्युअस पॅटर्न मध्ये, काही म्हणतील सर हा CH3 आणि हा CH3 पण कंबाईन करा, तर अरे तो नाही चालू शकत. CH3 CH3 लांब लांब आहेत, एकमेकांना कनेक्टेड नाहीये, जे एकमेकांना कनेक्टेड आहेत ते एकत्र करू शकतो. सो असा पार्ट जो काही आपण एकत्र करतोय, कॉमन पार्ट जो आहे तो एकत्र लिहितोय, कॉमन पार्ट इन कलेक्शन असं मी मेन्शन करतोय इथे. सो कॉमन पार्ट इन कलेक्शन जेव्हा लिहितोय, तर तो झाला माझा कंडेन्स फॉर्म्युला, तो झाला कंडेन्स फॉर्म्युला. ओके, अँड देन लास्टली माझ्याकडे येतो, लास्टली विच इज अवर मोस्ट फेवरेट, इझी टू ड्रॉ, झिगझॅग फॉर्म्युला. आता सिन्स वी आर टॉकिंग अबाउट ऑर्गॅनिक कंपाऊंड, आपण कोणाबद्दल बोलतोय, आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड बद्दल बोलतोय. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय असतात, ऑर्गॅनिक कंपाऊंड आर द वन विच कंटेन्स कार्बन. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची डेफिनेशन माहित असेल तुम्हाला, ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज स्टडी ऑफ कार्बन रिलेटेड कंपाऊंड, कार्बन रिलेटेड और कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. सो कार्बन इज लाईक अ फादर ऑफ केमिस्ट्री, लाईक सगळं कार्बनवरच डिपेंड करत, ठीक आहे. कार्बन आपला फादर आहे, आपला म्हणजे केमिस्ट्रीचा, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. आणि जिथे जिथे कार्बनला कमी पडतं तिथे तिथे आपल्याकडे येतो हायड्रोजन. सो हायड्रोजन इज लाईक अ मदर, कमी पडली आली. ओके, सो हे दोघं इन्क्लूड होतात, म्हणजे ह्यांच्याशिवाय हे बनतच नाहीये. दॅट वी ऑलरेडी नो की कार्बन आहे हायड्रोजन आहे, त्यांच्याशिवाय हे पॉसिबलच नाहीये. सो व्हॉट वी डू इन झिगझॅग फॉर्म्युला, की सिन्स वी ऑलरेडी नो की कार्बन आणि हायड्रोजन असणारच आहेत,
आपण त्यांनाच बाजूला करून टाकतो, त्यांना बाजूला करतो म्हणजे त्यांचं नोटेशनच ठेवत नाही. वी डू नॉट लाईक हायड्रोजन और कार्बनचा ऍटॉमिक सिम्बॉल दाखवत नाही. ते सोडून जर कोणी प्रेझेंट असेल, ऑक्सिजन आहे, सल्फर आहे, जे काही असेल, फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, आयोडिन, एनिथिंग एक्सेप्ट कार्बन, एक्सेप्ट कार्बन अँड हायड्रोजन बॉन्डेड टू कार्बन. ठीक आहे, हायड्रोजन कोणता म्हणतोय? बॉन्डेड टू कार्बन. आपण काय करतो ह्या झिगझॅग फॉर्म्युलामध्ये, एक्सेप्ट कार्बन अँड हायड्रोजन बॉन्डेड टू कार्बन, बाकीचे सगळे ऍटॉमिक सिम्बॉल रिप्रेझेंट करतो. ते कसे रिप्रेझेंट करणार आहे? अगेन बाय देअर ऍटॉमिक सिम्बॉल, जे काय असेल. आणि इथे काय रिप्रेझेंट करतो? वी रिप्रेझेंट ओनली ओनली कार्बन कार्बन बॉन्डिंग. सो आपण फक्त इथे कार्बन कार्बन मध्ये बॉन्डिंग रिप्रेझेंट करणार आहे, बाकी काहीच रिप्रेझेंट करणार नाहीये. सो समजा मी असं स्ट्रक्चर एक ड्रॉ केलं, हे असं ड्रॉ केलं, हे काय इंडिकेट करतंय? की इथे कार्बन प्रेझेंट आहे, हायड्रोजन प्रेझेंट आहे, बाकी कोणीच नाहीये. का? कारण कोणते ऍटॉमिक सिम्बॉल तर नाहीये तिथे. आता कार्बन प्रेझेंट आहे, हायड्रोजन प्रेझेंट आहे, हे कसं ओळखायचं? तर हे ओळखण्यासाठी आपण फोकस करायचा इंटरसेक्शन पॉईंटवर. जे काही इंटरसेक्शन पॉईंट दिसतात ना आपल्याला, तर त्यात इच इंटरसेक्शन पॉईंट, इच इंटरसेक्शन पॉईंट विल रिप्रेझेंट इज कार्बन, कार्बन विथ रिक्वायर्ड अमाउंट ऑफ हायड्रोजन. हे बघा, विथ रिक्वायर्ड अमाउंट ऑफ हायड्रोजन, कन्फ्युज नका, मी सांगतो काय. तर इंटरसेक्शन पॉईंट जिथे जिथे दिसतोय, जिथे इथे आपल्याला पॉईंट दिसतोय. आता इथे पॉईंट किती दिसत आहेत बघा, मला इथे एक पॉईंट दिसतोय, इथे एक पॉईंट दिसतोय. लाईक देर इज अ टर्मिनल पॉईंट, इंटरसेक्शन अँड टर्मिनल पॉईंट, टर्मिनल पॉईंट पण आहे. ठीक आहे, इंटरसेक्शन आहे बघा, इथे इंटरसेक्शन झाले, दोन लाईन इंटरसेक्ट होत आहेत, इथे पण दोन लाईन इंटरसेक्ट होत आहेत, आणि इथे एक पॉईंट आहे. सो इन टोटल मला 1, 2, 3 and 4 कार्बन दिसत आहेत. सो मला एवढं समजलं की याच्यामध्ये चार कार्बन आहेत. चार कार्बन मी असे ड्रॉ करतो, कार्बन 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 कार्बन. ठीक आहे, हे मी ड्रॉ केलं. आता विथ रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ हायड्रोजन, रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ हायड्रोजन म्हणजे काय? तर कार्बनचे मला माहिती आहे की चार बॉन्ड बनतात. आय नो देर आर फोर बॉन्ड्स. सो बघायचं की डायग्राम मध्ये किती बॉन्ड दिसत आहेत. सो मी ह्या पॉईंटवर फोकस केला, फर्स्ट वन, फर्स्ट वन वर जर फोकस केला तर त्या पॉईंट पासून मला किती लाईन दिसत आहेत? मला एकच लाईन दिसते, राईट? बघा, फर्स्ट पॉईंट वरून जर तुम्ही फोकस केला, ह्याच्यावर फोकस करा, ह्या पॉईंटवर, सो तिथून मला एकच लाईन दिसते ना, म्हणजे एक बॉन्ड बनलेला आहे. सो अजून किती बॉन्ड बनले पाहिजेत? तीन बॉन्ड बनले पाहिजेत, टोटल चार असतात ना, एक बनलाय, तीन राहिलेत. सो तीन कोण असणार आहेत? जे कोण तीन आहेत ना, दोज आर युअर हायड्रोजन. सो इथे तीन हायड्रोजन येतील. सो हा झाला माझा CH3, हा वाला पॉईंट झाला CH3. सेकंड ह्याच्यावर जर मी फोकस केलं तर सेकंड ह्याच्यावर मला काय दिसतंय? की कार्बन आहे, ठीक आहे, कार्बन आहे विथ टू लाईन्स. कार्बन इथे आहे जिथून मला दोन लाईन दिसत आहेत, दोन लाईन प्रेझेंट आहेत, म्हणजे दोन बॉन्ड बनलेत, दोन राहिलेत. सो हा झाला माझा CH2. रिमेनिंग जो काही पार्ट आहे तो माझा हायड्रोजन. अगेन इथे पण सेम कंडिशन आहे, कार्बन आहे, दोन लाईन दिसते, सो हा झाला माझा CH2. अँड लास्टली अगेन हा एकच लाईन दिसते, सो रिमेनिंग 3 विल बी युअर हायड्रोजन, CH3. येत आहे का लक्षात? झिगझॅग फॉर्म्युला. हो सर. ओके, ठीक आहे, एक एक आपण स्ट्रक्चर ड्रॉ करू आणि लेट्स त्याचा अनालाइज करू की लगेच जमतंय की नाही जमत आहे. कारण त्याच्यावरच आपण बरेच सारे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. माझ्या ज्या काही असाइनमेंट आहेत ऑलमोस्ट सगळ्या झिगझॅग स्ट्रक्चर मध्येच आहेत. आपण ह्याचं ट्राय करू. व्हिडिओ फ्रीज झाला का? ओके,
सो आपल्याकडे एक स्ट्रक्चर आहे, वी विल ट्राय टू अनालाइज ह्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय बनणार आहे. बघा आपल्याकडे खूप सारे इंटरसेक्शन पॉईंट मिळतात, सो जेवढे इंटरसेक्शन पॉईंट दिसतात तेवढे कार्बन आहे तेवढं एज्युम करू. सो फर्स्ट इथे आहे, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन, एट, नाईन अँड टेन, इलेवन, ट्वेल्व अँड थर्टीन. ठीक आहे, सो इन टोटल आपल्या स्ट्रक्चरमध्ये 13 कार्बन बनणार आहेत. इंटरसेक्शन पॉईंट, टर्मिनल पॉईंट, ऑल आर कार्बन. आता त्यानंतर आपल्याला अनालाइज करायचं आहे की हे काय असणार आहेत, काय आहेत. तर बघा तुम्ही फोकस करा, वन, थर्टीन, इलेवन, देन एट अँड टेन ह्या पॉईंटवर. वन, थर्टीन, इलेवन, वन, थर्टीन, इलेवन, एट आणि टेन. सो आपण हे जर बघितले तर हे तिन्हीच्या तिन्ही टर्मिनल पॉईंट, तिन्ही नाही सॉरी, वन, टू, थ्री, फोर, फाईव्ह, फाईव्ह टर्मिनल पॉईंट आहेत आपल्याकडे. फाईव्ह टर्मिनल पॉईंट आहेत म्हणजे काय झाले ते, आपले टर्मिनल पॉईंट म्हटलं ना की एकच लाईन दिसते, इथून 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 एकच लाईन दिसते ना. सो एक बॉन्ड बनलेला आहे, उरलेले तिन्ही काय असणार आहेत, हायड्रोजन. सो टर्मिनल आहे हा, हे सगळे माझे सी एच थ्री झाले, हे सगळे सी एच थ्री झाले माझ्याकडे. आता बघा, सांगतो, टू, ट्वेल्व, फोर, देन नाईन अँड सेवन. टू, फोर, टू, फोर, सेवन, नाईन अँड ट्वेल्व, पाच कार्बन आहेत. तर ते जर बघितले ना, ते सगळे सेम दिसतात. अगेन मला की असे पॉईंट आहेत की जिथून दोन लाईन दिसतात आपल्याला, असे पॉईंट आहेत जिथून मला दोन लाईन दिसतात, दोन लाईन प्रेझेंट आहेत. सो ते सगळे काय झाले माझे, दोन बॉन्ड बनलेत, दोन राहिलेत. तर ते सगळे बनणार आहेत सी एच टू, ते सगळे असतील माझे सी एच टू. सर ऐका ना, मग सांग प्रॉब्लेम कुठे होतो, जेव्हा झिगझॅग फॉर्म्युला असतो ना तेव्हा बरोबर सगळं सॉल्व्ह करतोय. तर जसं ते सी एच टू सी एच थ्री मध्ये जात ना, मग स्ट्रक्चर आयडेंटिफाय करायला पण प्रॉब्लेम जातो आणि मग एंडिंगला ते नाव शोधायला असं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम जातो. जनरली उलट असतं, झिगझॅग इज काइंड ऑफ फील डिफिकल्ट आणि ते नॉर्मल वाटत. बट ठीक आहे, आपण दोन्ही वेळे करू, दोन्ही वेळेची प्रॅक्टिस करू. बघा, वन्स यू अंडरस्टँड दिस, हा पार्ट समजला ना कोण कुठे आहे, तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ करू शकता आरामात. बघायचं का कसं ड्रॉ करायचं ते पण बघू आपण. पहिले हे आयडेंटिफाय तर करून घेऊ, मग आपण बघू कसं फाईंड करायचं. ठीक आहे, आता बघा अजून काय राहिले, तर थ्री, फाईव्ह अँड सिक्स. थ्री, फाईव्ह, सिक्स ला काय असणार आहे आपल्याकडे, सिन्स असा पॉईंट आहे जिथून मला तीन लाईन दिसत आहेत, तीन बॉन्ड ऑलरेडी बनलेत. सो तो असेल माझा सी एच, सी एच. आता एकदा तुम्हाला एवढा आयडिया आली कोण कुठे आहे हे समजलं ना, स्ट्रक्चर ड्रॉ करणं सोपं आहे. सी वन ला काय सी एच थ्री आहे, मग सी एच टू आहे, ग्रीन म्हटलं की सी एच आहे. ठीक आहे, अगेन हा काय कोणता जो काही कलर आहे तो सी एच टू आहे. सो इथे सी एच टू, इथे सी एच थ्री. येत आहे का लक्षात मी काय केलं, सी एच थ्री, सी एच टू, सी एच, देन अगेन सी एच टू अँड सी एच थ्री. त्याच्या पुढे इथे हा काय, हा वाला आहे आपला सी एच टू. ठीक आहे, हा वाला सी एच टू आहे, देन अगेन सी एच, अगेन सी एच आहे. त्याच्या पुढे पण लगेच सी एच आहे, ग्रीन ग्रीन वाले ते सी एच आहेत. त्याच्या खाली इथे ब्ल्यू वाला हा सी एच थ्री आहे. सो इथे माझ्याकडे हा सी एच थ्री आला. इथून वरती बघा हा सी एच टू आणि हा सी एच थ्री, सी एच टू, सी एच थ्री, आणि मग त्याच्या पुढे इकडे पण सी एच टू आणि सी एच थ्री, सी एच टू, सी एच थ्री. झालं स्ट्रक्चर. बघा तुम्ही कार्बन काउंट करून बघा, वन, टू, थ्री, फोर, फाईव्ह, सिक्स, सेवन, एट, नाईन, टेन, इलेवन, ट्वेल्व अँड थर्टीन. आले का सेम काउंट, येते का लक्षात कसं आयडेंटिफाय केलं? यस सर. ओके, बघा एवढे स्ट्रक्चर होते आता आपल्याकडे. आतापर्यंत जे काय होते ना एवढे स्ट्रक्चर आपल्याला काढायचे होते. आता ह्याच्या पुढे जे काही आहे ना ते आता आपल्याला आयुपॅक मध्ये जायचं. नाऊ वी नो की एक्झॅक्टली स्ट्रक्चर कसे असतात. सो आता मी एक तुम्हाला जनरल एक स्ट्रक्चर देतो. ठीक आहे, एक स्ट्रक्चर देतो, तुम्ही काय करा, तुम्ही मला हा काउंट सांगा की त्याच्यामध्ये सी एच थ्री किती आहेत, सी एच टू किती आहेत आणि सी एच किती आहेत. आन्सर तुम्ही ह्या वेळेला करू शकता,
मला चॅट बॉक्स मध्ये अख्खं लिहिण्यापेक्षा असं आन्सर कराल की थ्री म्हटलं की मी CH3 अज्युम करेल, तर थ्री किती आहेत, किती कार्बन आहेत, थ्रीचे समजा पाच आले तर थ्री इज फाईव्ह असं काहीतरी करत, 3-5, 2-2, 1-1. सो ह्याचं तुम्हाला एवढं समजलं की टोटल 8 कार्बन आहेत, त्यातले 5 CH3, 2 CH2 आणि 1 CH. हे अशा पॅटर्न मध्ये तुम्ही याला आन्सर करा. ओके, माईक सर एकदा असं शॉर्ट मध्ये सांगता का परत? नाही का रे सर, थोडं कन्फ्युजन क्रिएट झालं. काय कन्फ्युजन झालं? आता सर तुम्ही मागच्या स्लाइड मध्ये एकदा मागची स्लाइड दाखवा ना, ह्याच्यामध्ये तुम्ही काय दिलंय 1, 13, 11, 8 आणि 10 हे CH3 झाले. येस, कारण का हे बाउंड्रीज आहेत म्हणून. त्याच्यापासून तिथून लाईन किती दिसतात बघ, हे बघ फोकस ह्याच्यावर करा. तुम्हाला एक पॉइंट मिळाला, ठीक आहे, वन्स यू गेट अ पॉइंट, त्या पॉइंट पासून तुम्हाला किती लाईन दिसते. समजा मला बघ, हा पॉइंट आहे, हा माझा कार्बन आहे, ओके, त्या कार्बन पासून माझ्याकडे एकच लाईन आहे, म्हणजे एक बॉन्ड मला डायग्राम मध्ये दिसतोय. तो उरले किती, तीन बॉन्ड राहिले ना, सो तीन बॉन्ड राहिले तर मग ते काय बनणार माझे, तो बनणार माझा CH3. रिमेनिंग बॉन्ड विल बी युअर हायड्रोजन. समजा माझ्याकडे हा पॉइंट आला बघ, हा पॉइंट आहे जिथून मला चार लाईन दिसतात, ओके, हा पॉइंट आहे इथून मला चार लाईन दिसतात, आता हा काय बनेल, काय बनणार आहे, सी बनेल, ओनली सी. का? कारण चारीच्या चारी बॉन्ड झालेत ना, हायड्रोजनची गरजच नाही. आता हायड्रोजन बघ, हायड्रोजन असा आहे ना की जो जी काही रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करतोय, जी काही रिक्वायरमेंट असेल. आता सीन सी इथे काहीच रिक्वायरमेंट नाहीये, चार बॉन्ड ऑलरेडी बनलेत, सो गरज नाहीये, सो तो सी झाला. समजा माझ्याकडे हा पॉइंट आहे जिथून मला तीन लाईन दिसतात, तीन बॉन्ड बनलेत कार्बनचे, तीन बॉन्ड बनलेत, किती राहिले, किती बनवायचे, तुझं CH एकच बनवायचंय, सो तो झाला माझा CH. हा असा आहे हा पॉइंट, कार्बन आहे, दोन बॉन्ड ऑलरेडी बनलेत, राहिले किती, दोन राहिले ना, CH2. समजतंय का? CH3, CH2, CH आणि C कसा येणार आहे. हा सर, हा क्वेश्चन ट्राय करतो आता. ओके, चला पटकन ट्राय करा आणि सांगा बरं मला काय येत आहे. तुम्हाला सांगायचंय CH3 किती आहेत, CH2 किती आहेत, CH किती आहेत. चॅट बॉक्स मध्ये सांगा, मे वी हॅव आन्सर्स. ओव्हरऑल आन्सर म्हणून एवढं दिसतंय की टोटल 14 कार्बन आहेत. ठीक आहे, मी नंबर लिहून ठेवतो. बघा रे, दोन कार्बन आहे गेस तुम्ही मिस केलेत कोणते तरी, टोटल 16 कार्बन बनत आहेत. खूप साऱ्या आन्सर मध्ये मला हा आता 16 येऊ लागलेत. ओके, कॉमन आन्सर आपल्याकडे आहे 7, 4 अँड 5, 7, 4 अँड 5. आपण वेगवेगळ्या कलरने मार्क करू. लेट्स से CH3
CH3. 1, 2, 3, 4, 5, 6, and 7. टोटल 7 बनता है माझ्याकडे CH3. हे करेक्ट आहे. बऱ्याच जणांनी CH3 तर करेक्ट केलं होतं. देन CH2 बघू आपण. 1, 2, 3, 4, 4 बनतात CH2. तर 4 वाला नाही आहे का? 1, 2, 3 आणि तो 4 वाला 11 ला पण हे 4 बनेल का रे? 4 बनेल का? 3 लाईन आहेत ना. नो, CH आहे. CH बनणार तो 4. अँड आता CH राहिले ना. 1, 2, 3, 4, 5. CH आले माझ्याकडे 5. 7, 4, and 5. 16 कार्बन झाले टोटल. राईट, केलेत बऱ्याच जणांनी आन्सर करेक्ट केलेत, काही जणांचे नाही आलेत. तर ठीक आहे, विथ प्रॅक्टिस जमतील. हो, बट ट्राय करा, बघून घ्या एकदा. ओके, होपफुली आतापर्यंत जे काही केलंय त्याच्यामध्ये डाऊट नसेल. जे काही स्ट्रक्चर बघितलं आपण, फर्स्ट वी सॉ मॉलिक्युलर फॉर्म्युला दॅट वी ऑलरेडी नो. त्यानंतर स्ट्रक्चरल फॉर्म्युला बघितला की ज्याच्यामध्ये आपल्याकडे ॲटॉमिक सिम्बॉल आणि त्यातला बॉन्ड जो आहे तो लाईनने रिप्रेझेंट करतो. त्यानंतर आपण लुईस डॉट स्ट्रक्चर बघितलं की ज्याच्यामध्ये जो बॉन्ड लाईनने रिप्रेझेंट केला होता, इन्स्टेड ऑफ लाईन वी आर ॲडिंग 2 डॉट्स. सो ते झालं लुईस डॉट स्ट्रक्चर. नंतर होता कंडेन्स फॉर्म्युला की ज्याच्यामध्ये जो काही कॉमन पार्ट दिसतोय, कनेक्टेड कॉमन पार्ट. ओके, नुसता कॉमन नाही तर कनेक्टेड कॉमन, जो एकमेकांना कनेक्टेड आहे की CH2 CH2 जवळ आहेत, एकमेकांना कनेक्टेड आहे तर ते कॉमन झाले. पण इथे एक CH2 आहे, मध्ये काहीतरी आहे, मग CH2 आहे, त्यांना कंबाईन नाही करू शकत. तो कॉमन पार्ट जो काही आहे तो एकत्र गेला, तो झाला माझा कंडेन्स फॉर्म्युला. अँड लास्टली वी हॅव झिगझॅग फॉर्म्युला की ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, कार्बन अँड हायड्रोजन कनेक्टेड टू कार्बन आपण रिप्रेझेंट करत नाहीये. ठीक आहे, समजा माझ्याकडे हायड्रोजन असेल जो ऑक्सिजनला कनेक्ट झालाय, जसं की माझ्याकडे अल्कोहोल आहे. ओके, आय हॅव अल्कोहोल फॉर एक्झाम्पल लाईक दिस. हे झिगझॅग स्ट्रक्चर आहे, मला इथून ऑक्सिजन आहे आणि त्याला हायड्रोजन अटॅच आहे, तर तो मी रिप्रेझेंट करणार आहे. तो मला रिप्रेझेंट करावा लागेल. कोणता हायड्रोजन नाही दाखवत आहे? द वन विच इज कनेक्टेड टू कार्बन, दॅट्स इट. इफ इट इज कनेक्टेड टू एनी अदर स्पेसेस, त्या केसमध्ये मला दाखवावं लागेल. समजा माझ्याकडे हायड्रोजन आहे अटॅच टू सल्फर, तर तो मला रिप्रेझेंट करावा लागणार आहे. ओके, हे एवढी कंडिशन समजून घ्या. हे झालं माझं झिगझॅग स्ट्रक्चर की ज्याच्यामध्ये टर्मिनल ऑर इंटरसेक्शन पॉइंट आर युअर कार्बन. दिस आर युअर कार्बन विथ रिक्वायर्ड अमाउंट ऑफ हायड्रोजन. रिक्वायर्ड हायड्रोजन आणि ऍज इन की 4 बॉन्ड फुलफिल करण्यासाठी किती लागत आहे. समजा त्या पॉइंट पासून 4 लाईन असतील. इफ वी हॅव ऑलरेडी 4 लाईन हा पॉइंट, तर हा पॉइंट माझा झाला कार्बन. समजा माझ्याकडे असा पॉइंट आहे, तर हा पॉइंट झाला माझा सी एच. 3 आहेत, सो 1 राहिला सी एच. माझ्याकडे हा असा पॉइंट आहे, तर हा पॉइंट झाला माझा सी एच 2 आणि हा पॉइंट झाला माझा सी एच 3. ओके, हे होते आपले स्ट्रक्चर. हे होते आता स्ट्रक्चर. नाऊ वी विल स्टार्ट विथ द आयुपॅक नॉमेनक्लेचर. लेट्स स्टार्ट विथ द आयुपॅक नॉमेनक्लेचर. हा, जसा मागाशी एक झिगझॅग फॉर्म ज्यामध्ये फॉर्म मध्ये तुम्ही क्वेश्चन दिला होता, असं एक CH3 CH2 फॉर्म मध्ये द्या ना. पण मग त्याचं काय करणार, फाईन काय करणार? त्याचं आपण स्ट्रक्चर बनवणार. कोणतं? झिगझॅग वाल. हा, कोण? हा, पण मग मला कसं समजेल की तुम्ही काय केलं तिथे? आता हे कसं मी तुम्हाला सांगू शकत होतो ना, हे बोलू शकत होतो की तुम्ही मला हे सांगा, हा काउंट सांगा. आता मी तुम्हाला जर नॉर्मल स्ट्रक्चर दिलं तर त्या केसमध्ये काय करणार? पण येस, डोंट वरी, त्याच्याविषयी रिलेटेड पण क्वेश्चन करू आपण. आता जेव्हा आपण आयुपॅक चालू करतोय तर तेव्हा आपल्याकडे आहेत त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन. सो मी आता जे काही स्ट्रक्चर देईन ना, ते तुम्हाला त्या फॉर्म मध्ये देतो. इन्स्टेड ऑफ झिगझॅग मी तुम्हाला ते CH3 CH2 अशा पॅटर्न मध्ये देतो. ओके सर, ह्याचा स्ट्रक्चरल फॉर्म एकदा लिहिता का, म्हणजे क्रॉस चेक करायला? कोणत्या ह्याचा का? हा, ओके, ह्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला CH3 CH2
CH2 CH3. ओके हे आणि बघा हे नेसेसरी नाही आहे आम्ही असंच ड्रॉ करणं. मी हे असं पण ड्रॉ करू शकतो, लाईक हे बघा मी असंही ड्रॉ केलं तरी चालणार. CH3 असं ड्रॉ केलं तरी चालू शकतो, म्हणजे ते छोट्या जागेत बस. देन अगेन CH3 हा तसंही चालू शकतो, लाईक ते डिपेंड करेल आपल्याला काय ड्रॉ करायचं म्हणजे कसं लिहायचंय. पण C2H5 मध्ये मग कधी कधी समजत नाही एक्झॅक्टली काय आहे म्हणून. देन इथे CH म्हणून परत इथे CH2 CH3, पुढे CH2 CH CH3 CH CH3 CH3, हे असे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 कार्बन झाले. ओके बघा हे जे स्किप होते ना तुमच्याकडून लिहिणं वगैरे, सर डोंट वरी, मी याची PDF शेअर करेन तुम्हाला, तेव्हा तुम्ही लिहू शकाल. ओके आता जेव्हा मी ते क्लासमध्ये येऊ सबमिशन साठी तेव्हा हे आपलं गरजेचं नाही ना, हे झालंय आमचं तरी म्हणजे. हा म्हणजे ज्यांच्या नोटबुक मध्ये असलं पाहिजे ते एकतर आत्ता असलं पाहिजे ऑर एल्स नंतर कधी तरी असलं पाहिजे. नंतर ऍज इन म्हणजे आत्ता जे करतोय ते आत्ताचं, ऑर एल्स ह्याच्या आधी जेव्हा झालंय तेव्हा, कधीच तरी असलं पाहिजे. ओके सो लेट्स स्टार्ट विथ द आयुपॅक नॉमिनक्लेचर. नाउ दॅट आयुपॅक स्टँड फॉर इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. International Union of Pure and Applied Chemistry. ओके बघा ना ह्याचं रिझन काय होतं, पहिले आपण ते थोडस जस्ट एक ब्रीफ देतो मी तुम्हाला छोटस की हे काय रिझन काय आहे की आयुपॅक डेव्हलप करण्यामागे रिझन काय आहे. व्हाय वी आर रायटिंग नेम इन सच पर्टिक्युलर पॅटर्न की आपल्याकडे ऑलरेडी त्यांची नावं आहेत. की जसं की मी समजा तुम्हाला सांगितलं की मिथिल प्रोपाईल, तर मिथिल प्रोपाईलला आपल्याकडे ऑलरेडी एक नेम एक्झिस्ट करतं, त्याला म्हणतो आपण आयसोब्युटेन. ओके पण मग मिथिल प्रोपाईलच का घ्यायचं, का आयसोब्युटेन का नाही घ्यायचं. और अजून खूप सारे एक्झाम्पल आहेत की लेट्स अज्यूम की मी तुम्हाला म्हटलं इथिन 1,2-diol, इथेन 1,2-diol, त्याचं नाव आहे ग्लायकॉल. सो आपल्याकडे ऑलरेडी काहीतरी नेम एक्झिस्ट करतात, बट स्टील व्हाय वी आर रायटिंग इन सच पॅटर्न. तर त्याचं रिझनच ते होतं की कार्बनचे जे कंपाऊंड आहेत त्यांचा काउंट, जो काही काउंट आहे आपल्याकडे, इतके कंपाऊंड आहेत आपल्याकडे की त्यांची जे नावं आपण काहीही दिली की जसं हे मी म्हटले तुम्हाला ग्लायकॉल, आयसोब्युटेन, टर्शरी ब्युटेन, टर्शरी पेंटेन, और एनिथिंग, लाईक खूप सारी नावं आहेत आपल्याकडे. सो आता त्या वेने जर आपण करायचं म्हटलं, त्या पॅटर्नने करायचं म्हटलं, तर एवढ्या साऱ्या कंपाऊंडची ही प्रत्येकाची नावं लक्षात ठेवणं इट काइंड ऑफ क्लिशे टास्क, लाईक खूप मोठा टास्क होईल तो आपल्यासाठी. पण मग त्यापेक्षा बेटर आहे की रूल्स लक्षात ठेवा आणि नावं क्रिएट करा. लाईक रूल सिम्पल असतात टू रिमेंबर, तो एक पॅटर्न आहे तो फॉलो करा, यू विल गेट नेम फॉर एनी कंपाऊंड. यू ड्रॉ एनी स्ट्रक्चर, त्याचं तुम्हाला जर तुम्ही रूल्स फॉलो करून गेलात तर तुम्हाला नाव मिळणार आहे. सो दॅट बिकम्स इझियर फॉर अस. आयुपॅक येण्याचं रिझनच ते होतं की खूप सारे कंपाऊंड आहेत, प्रत्येक कंपाऊंडचे त्याचे ट्रायव्हियल नेम्स, ट्रायव्हियल ऍज इन ते जुनेवाले, कोणीतरी काहीतरी दिलेली नावं, ती लक्षात ठेवणं इज खूप मोठा टास्क आहे. सो त्याच्यापेक्षा वी विल क्रिएट अ रूल्स, एक सर्टन पॅटर्न डिसाईड करू आणि मग नावं लक्षात ठेवू. ओके सो दॅट वॉज द मेन रिझन बिहाइंड आयुपॅक. आता जेव्हा आयुपॅक आलं, आयुपॅकने काय केलं, तर आपला जो काही कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडला 3 पार्टमध्ये डिवाईड केलं. जो कंपाऊंड असतो आपला, कोणताही कंपाऊंड असेल, तर आयुपॅकने त्याला इन टोटल 3 पार्ट्समध्ये डिवाईड केलं. तर 3 पार्ट काय असतात त्याचे, तर फर्स्ट पार्ट असतो पॅरेंट हायड्रोकार्बन. ओके फर्स्ट पार्ट असतो आपला पॅरेंट हायड्रोकार्बन. सेकंड पार्ट असतो आपल्याकडे सबस्टिट्युएंट. आणि थर्ड पार्ट असणार आहे फंक्शनल ग्रुप.
फंक्शनल ग्रुप. वन बाय वन बोलू आपण त्याच्याबद्दल. ठीक आहे. सो पॅरेंट हायड्रोकार्बन काय असतो? पॅरेंट हायड्रोकार्बन इज अ मेजर, लाईक पॅरेंट इज अ मेजर पार्ट, मेन पार्ट ऑफ युअर चेन ऑर मेन पार्ट ऑफ युअर रिंग. जे काही स्ट्रक्चर आहे तुमचं, त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला कंटिन्युअस कार्बन कार्बन किती मिळतात? कंटिन्युअस कार्बन कार्बन किती मिळतात? सो हे जे काही कंटिन्युअस कार्बन कार्बन आहेत, त्या कंटिन्युअस कार्बन कार्बनला, कंटिन्युअस कार्बन कार्बनला आपण काय म्हणतो? वी कॉल इट ऍज अ पॅरेंट. तो झाला माझा पॅरेंट वाला पार्ट. की समजा मी असं एक स्ट्रक्चर घेतलं, इट्स हे मी असं एक स्ट्रक्चर घेतोय, काहीतरी मी ड्रॉ केलं, ठीक आहे, एक जनरल जस्ट ड्रॉ केलं. तर ह्या स्ट्रक्चरमध्ये मला माहिती आहे सगळीकडे कार्बन कार्बन आहेत, की कार्बन इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. तर ह्या अख्ख्या स्ट्रक्चरमध्ये जिथे मला कंटिन्युअस कार्बन कार्बन मिळतोय, लॉंगेस्ट कार्बन कार्बन चेन मिळते. काय मिळते मला? लॉंगेस्ट कार्बन कार्बन चेन मिळते. हा झाला माझा पॅरेंट. दिस इज माय पॅरेंट. ओके, कंटिन्युअस कार्बन कार्बन चेन, लॉंगेस्ट चेन, मोर स्पेसिफिकली द लॉंगेस्ट चेन. कारण कार्बन कार्बन चेन मला खूप ठिकाणी मिळणार आहे, पण मग त्यातला पॅरेंट कोण असेल? असा पार्ट जो लॉंगेस्ट आहे, लांब आहे, सर्वात मोठा आहे. जसं की एक सिंपल एक्झाम्पल आपण ड्रॉ करू, ह्याच्यापेक्षा थोडस सिंपल घेऊ. ओके, एक जनरल मी एक्झाम्पल घेतलं. आता बघा मला इथे कार्बन किती मिळतात. इथपासून ए बी सी डी. आता मी कुठे पण जाऊ दे, ए पासून बी, ए पासून डी, ए पासून सी, मला सगळीकडे कार्बनच मिळणार आहे. सगळ्या पॉईंटला मला कार्बनच मिळणार आहे. सो आता ह्यातला पॅरेंट कोण झाला? आता खूप सारे ऑप्शन आहेत पॅरेंट साठी. ए टू सी, ए टू बी, ए टू डी. हे ए पासूनचे झाले. समजा मी बी पासून घेतलं तर बी टू डी ऑर बी टू सी, आणि डी पासून घेतलं तर सी टू डी. सो इन टोटल पॉसिबिलिटी आहे की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्याकडे कार्बन कार्बनची चेन मिळते. आय एम गेटिंग कार्बन कार्बन का चेन. तर ह्यातली जी लॉंगेस्ट चेन आहे ना, ही सर्वात जी काही लांब डेव्हलप होते, सर्वात लॉंग जी कोणती बनणार आहे, तो झाला माझा पॅरेंट. सो इथे बघा लॉंगेस्ट कोण बनतंय, तो काउंट केलं ना, प्रत्येकाचं काउंट केलं तर इथे बघा ए टू सी, तर 1, 2, 3, 4, 5 and 6 ए टू सी मध्ये मला 6 कार्बन मिळतात, जे की बाकी कुठे नाही मिळणार आहेत. बाकी सगळ्यांमध्ये ते कमीच आहेत. समजा ए टू बी गेलं तर 1, 2, 3, 4 बी टू डी 1, 2, 3, 4 डी टू सी 1, 2, 3, 4 और टेक एनीथिंग, तुम्हाला ते 5, 4, 3 जे काय असतील ते मिळतात. ए टू सी मध्ये मला मॅक्झिमम कार्बन मिळतात. तो जिथे मला ही अशी लॉंगेस्ट चेन मिळते तो झाला माझा पॅरेंट. ओके, तो झाला माझा पॅरेंट. सो ह्या पॅरेंट हायड्रोकार्बनवरून, पॅरेंट हायड्रोकार्बनवरून माझ्याकडे टोटल 3 वर्ड येतात. पॅरेंट हायड्रोकार्बनवरून मला काय काय मिळणार आहे? तर फर्स्ट माझ्याकडे असणार आहे प्रायमरी सफिक्स, देन असणार आहे रूट वर्ड, आणि देन असणार आहे प्रायमरी सफिक्स प्रिफिक्स. प्रायमरी प्रिफिक्स, रूट वर्ड अँड प्रायमरी सफिक्स. कन्फ्युज नका होऊ, आता हे काय ते पण सांगतो. प्रायमरी प्रिफिक्स, रूट वर्ड आणि प्रायमरी सफिक्स, एवढ्या गोष्टी मला इथून मिळतात पॅरेंट हायड्रोकार्बन मधून मिळतात. बोलू आपण त्याच्यावर पण बोलणार आहे. त्यानंतर सेकंड पार्ट येतो माझ्याकडे सबस्टिट्युएंट. सेकंड पार्ट असतो सबस्टिट्युएंट. आता सबस्टिट्युएंट काय आहे? तर सबस्टिट्युएंट इज दॅट पार्ट ऑफ हायड्रोकार्बन, दॅट पार्ट ऑफ युअर स्ट्रक्चर विच इज नॉट इन पॅरेंट. हा काय आहे माझा पार्ट, पार्ट which is not in parent. असा पार्ट आहे जो पॅरेंट मध्ये येणार नाहीये. सो जे आपल्याकडे स्ट्रक्चर आहे, आत्ता आपल्याकडे हे स्ट्रक्चर आहे ना, तर ह्या स्ट्रक्चरमध्ये बघा माझ्याकडे हा जो पार्ट आहे एवढा वाला, हा इथपासूनचा हा वाला पार्ट, हा माझा पॅरेंटचा आहे. सो आता जो बी वाला एंड आहे और डी वाला एंड आहे, विच इज पार्ट ऑफ स्ट्रक्चर, जो स्ट्रक्चरचा पार्ट आहे बट पॅरेंटचा पार्ट नाही. स्ट्रक्चर मध्ये आहे बट पॅरेंट मध्ये नाहीये. सो असा पार्ट काय झाला? तो झाला माझा सबस्टिट्युएंट.
तो झाला माझा सबस्टिट्युएंट. आता व्हेनेव्हर यू हॅव अ सबस्टिट्युएंट, सबस्टिट्युएंट जो आहे ना तो आपण डिनोट करणार आहे बाय युअर सेकंडरी प्रिफिक्स, सेकंडरी प्रिफिक्स. ओके, अँड लास्ट पार्ट आपल्याकडे असतो फंक्शनल ग्रुप, फंक्शनल ग्रुप जो मी डिनोट करतो बाय सेकंडरी सफिक्स. नाऊ फंक्शनल ग्रुप काय असतो, द फंक्शनल ग्रुप इज अ दॅट पार्ट ऑफ युअर स्ट्रक्चर विच गिव्ह सम फंक्शन टू युअर कंपाऊंड. फंक्शनल ग्रुप काय आहे की असा पार्ट आपल्या स्ट्रक्चरचा, असा पार्ट जो आपल्या कंपाऊंडला सर्टन फंक्शन देतोय, सर्टन कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज देतोय. फंक्शनल ग्रुप काय करणार आहे तर एक सर्टन कॅरेक्टरिस्टिक, कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज देणार आहे. आय गेस आपण ह्याचं एक एक्झाम्पल घेतलं पण होतं, आयसोमेरिझम जेव्हा केलं होतं ना तेव्हा इथर अल्कोहोल की त्यांच्या डिफरंट डिफरंट प्रॉपर्टीज असतात. इथर आहे तर त्याला डिफरंट प्रॉपर्टीज आहेत, अल्कोहोल आहे त्याला डिफरंट प्रॉपर्टीज आहेत. की मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट ओनली बिकॉज ऑफ दॅट पार्ट तो ओ एच ग्रुप जो काही एक्झिस्ट करतोय तो ओ एच ग्रुप काहीतरी डिफरंट प्रॉपर्टीज देतोय. एक सीओ एच ग्रुप असेल तो काहीतरी डिफरंट प्रॉपर्टीज देणार आहे. सीओ ओ एच ग्रुप आहे तो एक डिफरंट प्रॉपर्टीज देणार आहे. एन एच टू ग्रुप आहे तो डिफरंट प्रॉपर्टीज देणार आहे. सो दॅट पार्ट की जो काहीतरी एक सर्टन एक नवीन कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप करतो, ओके, एक सर्टन छान अशा वेगळ्या प्रॉपर्टीज देतो की ज्या त्या ग्रुपमुळेच येणार आहेत. समजा तो ग्रुप नसेल तर त्या प्रॉपर्टीज नसतील, तो ग्रुप असेल तर त्या प्रॉपर्टीज असतीलच, अशा प्रॉपर्टीज. ओके, सो तो झाला माझा फंक्शनल ग्रुप. सो ओव्हरऑल या तीन पार्ट वरून माझ्याकडे टोटल फाईव्ह टर्म्स येतात. काय काय? सेकंडरी सफिक्स, सेकंडरी प्रिफिक्स, प्रायमरी प्रिफिक्स, रूट वर्ड अँड प्रायमरी सफिक्स. आता आपण त्याच्याबद्दल थोडं डिटेलमध्ये बोलूया, त्याच्याबद्दल बघू आता एक एक. की आता बघा माझ्या फॉर्म्युलामध्ये काय आहे, तर मेन पॅरेंट हायड्रोकार्बन मध्ये प्रायमरी प्रिफिक्स प्लस रूट वर्ड प्लस प्रायमरी सफिक्स प्लस सेकंडरी सफिक्स आणि इकडे सेकंडरी प्रिफिक्स. ह्या पाच गोष्टी आहेत. ह्या पाच गोष्टी काय काय इंडिकेट करतात, तर यातलं सेकंडरी प्रिफिक्स आपल्याला आता माहित झालंय की हा पार्ट मला सांगणार आहे की सबस्टिट्युएंट कोण आहे, सबस्टिट्युएंट कोण आहे तो सांगेल. सेकंडरी सफिक्स विल टेल मी अबाउट फंक्शनल ग्रुप. इथून मला फंक्शनल ग्रुप समजेल आणि इथून जो अख्खा पॅरेंट समजणार आहे, इथून आपल्याकडे येणार आहे पॅरेंट हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बनला मी एच सी ने डिनोट करतो आता. ओके, आता बघा तुम्ही म्हणाल सर सबस्टिट्युएंटला एकच वर्ड आहे, फंक्शनल ग्रुपला एकच वर्ड आहे, पॅरेंटसाठी का तीन तीन वर्ड आहेत? तर ते असण्याचं रिझन असं आहे की पॅरेंट खूप सारे असतात आपल्याकडे, पॅरेंट खूप सारे बनतात. सो त्यासाठी आपल्याला बेसिक क्लासिफिकेशन मध्ये जायला पाहिजे की आपण जे हायड्रोकार्बन आहेत त्यांना मेनली दोन कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करू शकतो. कोणत्या दोन कॅटेगरीज आहेत? तर एक असेल की ज्याच्यामध्ये तुमच्याकडे चेन प्रेझेंट आहे. ओके, एक आहे की ज्याच्यामध्ये तुमच्याकडे चेन प्रेझेंट आहे, एक कंटिन्युअस चेन मध्ये आहे. जसं की हा बघा, हा असावा चेन मध्ये प्रेझेंट असलेले. व्हेअरएज एकामध्ये तुमच्याकडे सायक्लिक स्ट्रक्चर असेल और क्लोज स्ट्रक्चर असेल. यांना म्हणतो क्लोज हायड्रोकार्बन, यांना म्हणतो आपण ओपन हायड्रोकार्बन, ओपन चेन हायड्रोकार्बन. ओपन चेन, क्लोज चेन. क्लोज चेन म्हणजे हे असे, देर इज नो स्टार्टिंग ऑर एंडिंग पॉइंट. क्लोज झाले स्ट्रक्चर, क्लोज झाले, इथे स्ट्रक्चर ओपन राहिले. ओके, सो त्या बेसिसवर आपण डिसाइड करतो की प्रायमरी प्रिफिक्स काय असेल. तर प्रायमरी प्रिफिक्स मला काय सांगणार आहे, जो माझा पॅरेंट आहे त्या पॅरेंटचं स्ट्रक्चर कसं आहे, एक्झॅक्टली स्ट्रक्चर कसं आहे. सो समजा माझ्याकडे पॅरेंट आहे क्लोजवाला, क्लोजवाला, तर माझ्याकडे इथे वर्ड येतो सायक्लो. हियर आय विल हॅव वर्ड सायक्लो. समजा ओपन असेल तर काहीच नाही यूज करायचं. की जसं ही माझ्याकडे चेन आहे तर चेन मध्ये आय वॉन्ट यूज एनी वर्ड, पण माझ्याकडे हे असं स्ट्रक्चर आहे तर त्या केसमध्ये आय विल यूज सायक्लो. हा असतो माझा प्रायमरी प्रिफिक्स. रूट वर्ड काय असणार आहे? रूट वर्ड विल टेल मी
की जो पॅरेंट आहे त्या पॅरेंटमध्ये एक्झॅक्टली किती कार्बन प्रेझेंट आहेत, नंबर ऑफ कार्बन ऍटम्स इन पॅरेंट. रूट वर मला सांगेल नंबर ऑफ ऍटम्स इन पॅरेंट, आणि हा जो काही असतो हा असतो आपला अल्क वाला वर्ड. अल्क की तुम्ही आतापर्यंत ऐकलंय ना की ह्यांना ह्यांना आपण क्लासिफाय करतो अल्केन, अल्किन अँड अल्काइन मध्ये. हे तुम्हाला झालंय ऑलरेडी, अल्केन अल्किन अल्काइन हे वर्ड आलेले आहेत. तर त्यातला हा ए एल के पार्ट आहे. सो दॅट वर्ड अल्क वर्ड, तो हा जो अल्क वर्ड आहे हा इथे येणार आहे ऍज अ रूट वर्ड विच विल इंडिकेट नंबर ऑफ कार्बन ऍटम्स इन पॅरेंट. सो बेस्ड ऑन दॅट नंबर आपल्याकडे एक रूट वर्ड येईल. सो काय काय असू शकतात ते, सो समजा माझ्याकडे एकच कार्बन आहे, इफ आय हॅव ओनली वन कार्बन तर ते असेल मिथ, तो असतो माझ्याकडे मिथ. इफ आय हॅव टू कार्बन देन असेल माझ्याकडे इथ, थ्री देन प्रोप, फोर असेल तर ब्यूट, फाईव्ह असेल तर पेंट, सिक्स असेल तर हेक्स, सेवन असेल तर हेप, एट विल बी ऑक्ट, नाईन विल बी नॉन, टेन विल बी डेक. ओके, सेवन एट नाईन अँड टेन, हे तुम्ही आतापर्यंत केलेलं असणार आहे स्कूलमध्ये वन टू टेन. मिथ इथ प्रोप ब्यूट पेंट हेक्स हेप ऑक्ट नॉन डेक. आपल्याला आता थोडं अजून ऍडव्हान्स जायचंय, आपल्याला 20 पर्यंत माहीत पाहिजे की 11 to 20 जी काय नावं आहेत ना ती पण माहीत पाहिजेत आपल्याला, आणि ती सोपी आहेत, ती लक्षात ठेवणं एकदम सोपं आहे. तुम्हाला एकदा 20 लक्षात राहिलं ना की पण बाकी सगळं सोपं आहे. 20 साठी आहे आपल्याकडे आयकॉस. ओके, आयकॉस मॅथ्स आठवत असेल तर ते कॉस थीटा नाही, हे आयकॉस फक्त. ओके, 20 इज आयकॉस, बाकीचे सगळे सोपे. बाकीचे बघा इथे डेक झालाय ना 10, सो 11 इज अन, दॅट अन ऑर उन म्हणा काहीही म्हणा तुम्ही, अनडेकेन ऑर अनडेक, दॅट इज युअर 11. 12 आहे तो 2 आहे ना, सो तो डो डेक. इट्स लाईक 12 इज लाईक 2 10, 13 इज लाईक 3 10, 14 इज लाईक 4 10, 15 5 10, 6 10, 7 10 अशा टाईप मध्ये. सो 13 इज युअर ट्रायडेक, इथे टेट्राडेक, पेंटाडेक. बघा किती सोपं आहे हे, हेक्सा, हेप्टा, ऑक्टाडेक अँड नोनाडेक. ओके, हे आहेत आपले रूट वर्ड. दीज आर माय रूट वर्ड फ्रॉम 1 to 20. हे सगळे आले पाहिजेत आपल्याला, ही रिक्वायरमेंट आहे की 1 to 20 आपल्याला रूट वर्ड माहीत असले पाहिजे. लक्षात ठेवणं सोपं आहे, जर तुम्हाला हे ऑलरेडी येत आहेत तर हे सोपे आहेत एकदम. मी काय सांगितलं फक्त 20 लक्षात ठेवायचं आयकॉस, बाकी तर सगळे सोपे आहेत. इट्स लाईक 1 10 2 10 3 10 4 10 सो ऑन, दॅट्स इट, एवढं सोपं आहे. हे झाले आपले रूट वर्ड. नाइन्थ वन काय? नाइन्थ इज नॉन, एनओएन. आता ह्याचा जो टेबल आहे ना तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये पण मिळेल, सो मे बी हँड रायटिंग जर इथे एवढं नीट नसेल समजत तर टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला इथं चार्ट मिळेल. ओके, टेक्स्टबुक मध्ये त्याचा चार्ट आहे, सो तो तुम्ही तो तिथून कम्प्लीट करू शकता. ठीक आहे, 1 to 20 कार्बनचे आपले हे आहेत माझ्याकडे रूट वर्ड. त्यानंतर येतो माझ्याकडे प्रायमरी सफिक्स. नेक्स्ट आहे आपल्याकडे प्रायमरी सफिक्स. नाऊ प्रायमरी सफिक्स मला सांगणार आहे की कार्बन कार्बन मध्ये बॉन्डिंग कसं झालंय. सो कार्बन कार्बनच्या बॉन्डिंग वर माझ्याकडे बनतो प्रायमरी सफिक्स, जो की अगेन इथे आहे बघा एन अल्केन, ईएनई अल्किन, अल्काइन वाय एनई. हे काय सांगतात रे, हे कशावर क्लासिफिकेशन केलंय. अल्केन काय असतात, दीज आर माय सिंगल बॉन्डेड कंपाऊंड, अल्किन आर माय डबल बॉन्डेड कंपाऊंड, अँड अल्काइन आर माय ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड. सो हे एवढंच ऍड करायचंय की कार्बन कार्बन बॉन्डिंग सिंगल असेल तर तो एएनई असेल, डबल बॉन्डिंग असेल तर ईएनई असेल, आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर वायएनई असेल. की बघा आता मी तुम्हाला एकदम सिंपल करतो गोष्ट की आपल्याकडे आहेत टोटल 5 कार्बन. ठीक आहे, आय हॅव टोटल 5 कार्बन विच आर प्रेझेंट इन अ चेन. हे बघा एक्झाम्पल घेऊ आपण, इथे माझ्याकडे 5 कार्बन आहेत
1, 2, 3, 4, 5. I have 5 carbons which are present in a chain and there is a double bond. There is a double bond. So, baga ite kay bantay? Since the chain ahe, open structure ahe, so primary suffix, primary prefix required nahi hai. No requirement. Root word, since 5 carbon ahe, aplagre in total 5 carbon ahe, so root word jhala maza paint. This is paint. Plus primary suffix काय येणार आहे तर सिंस आय हॅव डबल बॉन्ड कार्बन कार्बन मध्ये माझ्याकडे डबल बॉन्ड दिसतोय तर तो झाला माझा ई एन ई सो हा झाला माझा पेंटिन सोपं आहे का येते लक्षात कार्बन काउंट मिळाला स्ट्रक्चर मिळालं आणि कार्बन कार्बन बॉन्डिंग मिळालं की आय कॅन डिसाईड की माझा रूट वर्ड पॅरेंट हायड्रोकार्बन काय बनतो येते का लक्षात पॅरेंट हायड्रोकार्बन येस सर ओके आता इथे फक्त एक गोष्ट मला ऍड करायची आहे ती काय आहे की पेंटिन आहे माझ्याकडे हा पेंटिन आहे बघा मी हे ड्रॉ करतो आता सेम वे आय विल ड्रॉ डिफरंट स्ट्रक्चर 1, 2, 3, 4 5 कार्बन्स आहेत इथे डबल बॉन्ड आहे बघा आता काय झालं प्रायमरी प्रिफिक्स अगेन ब्लँक आहे सिन्स चेन आहे ब्लँक आहे रूट वर 5 कार्बन आहेत सो काय झालं माझ्याकडे पेंट आला प्लस प्रायमरी सफिक्स डबल बॉन्ड आहे सो इन झाला आता हा पण तर पेंटिनच झाला दिस इज ऑल्सो पेंटिन दोन्ही पेंटिन झाले हा पण पेंटिन आहे हा पण पेंटिन आहे आता काय करायचं तर इथे प्रॉब्लेम काय झाला इथे आपल्याकडे चेंज काय झालं हे कोणता टाईप झाला रे आत्ताच आयसोमेरिझम जाऊन स्टडी केलंय कोणता टाईप झाला पोझिशन दिस इज युअर पोझिशनल आयसोमेरिझम पोझिशन चेंज होते ना सो पोझिशन चेंज होते तर मला काय करावं लागेल मला पोझिशन इंडिकेट करावी लागेल आणि ती पोझिशन इंडिकेट करण्यासाठी आपण काय करतो आपण करतो नंबरिंग पोझिशन इंडिकेट करण्यासाठी काय करायचंय तर नंबरिंग करायचंय आणि हे नंबरिंग कसं करायचंय बघा नंबरिंग करण्यासाठी सिंपल रूल आहे इट इज लिस्ट लोकंट नंबर नंबरिंगचा रूल आहे माझा लिस्ट लोकंट नंबर रूल हा इतका सिंपल रूल आहे लिस्ट लोकंट नंबर रूल काय सांगतो की नंबरिंग तुम्ही असं करा सो दॅट जो नंबर मिळतोय आपल्याला दॅट नंबर विल बी मिनिमम दॅट नंबर विल बी मिनिमम ऑर लिस्ट की नंबरिंग बघा मी इथे दोन करू शकतो मी दोन नंबरिंग करतो तुम्हाला सो तुम्ही सांगा मला कोणतं बरोबर येणार अकॉर्डिंग टू दिस रूल 1, 2, 3, 4, 5 and 1, 2, 3, 4, 5 right to left blue वालं की काय झालं लिस्ट लोकंट नंबर आला पाहिजे सो इथे बघा इथून माझ्याकडे काय येतोय 1, 2 आणि 3 थर्ड कार्बनला डबल बॉन्ड बनतोय वेळेस इथून जर बघितलं तर 1, 2 सेकंड कार्बनला डबल बॉन्ड बनतोय ओके हे इतकं सिंपल आहे लिस्ट लोकंट नंबर की इथे काय समजलं माझ्याकडे माझं नाव काय बनेल की पेंटिन आहे आणि जो डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड सेकंड कार्बनला आहे सो हेच नाव मी कसं लिहिणार आहे हे नाव बघा आता आपण कसं लिहायचंय तर पेंट त्यानंतर मी ऍड करणार आहे 2 सिन्स सेकंड कार्बनला डबल बॉन्ड आहे सो पेंट 2 इन हा झाला माझा पेंट 2 इन सेम वे मी इकडे पण नंबरिंग करू शकतो बघा 1, 2, 3, 4 and 5 अगेन लिस्ट लोकंट नंबर बघायचा की इथून माझ्याकडे बघा 4 येतोय इथून 1 येतोय कोणता छोटा झाला 1 or 4 1 सो हा काय झाला माझा दिस इज माय पेंट 5 कार्बन आहेत फर्स्ट कार्बनला डबल बॉन्ड आहे सो पेंट 1 इन हा झाला पेंट 1 इन हा झाला पेंट 2 इन आणि आता बाय डिफॉल्ट 1 हा नंबर आपण जनरली लिहित नाही लाईक हा डिफॉल्ट रूल आहे की समजा तुम्ही नंबर नाही लिहिला इफ यू डोंट राईट द नंबर देन तो कन्सिडर होतो की तो फर्स्टलाच असेल समजा जर नंबर आपण नाही मेन्शन केला तर ते कन्सिडर होतं की तो 1 असेल सो मी जेव्हा पेंटिन लिहितोय सो पेंटिन हा इंडिकेट करतोय बाय डिफॉल्ट की हे पेंट 1 इनच आहे 1 हा बाय डिफॉल्ट कन्सिडर केला जातो बाकीचे नंबर नाही होणार
बाकीचे नंबर आपल्याला मेन्शन करायचे आहेत, पण हा नंबर होऊन जाणार आहे. आलाय का रे लक्षात नंबरिंग म्हणजे काय करायचंय आणि कसं करायचंय ते? ओके, तर बघा आपण आता दोन रूल स्टडी केले. तुम्ही असं कुठून एक रूल तर समजला, दुसरा वाला कोणता होता? तर दोन रूल काय स्टडी केले. फर्स्ट आपण हे बघितलं की पॅरेंट आयडेंटिफाय करायचं आहे. ठीक आहे, इथे आपल्याला पॅरेंट जो आयडेंटिफाय करायचा आहे कुठे होता तो? हा वाला. इथून बघितलं आपण पॅरेंट कसा आयडेंटिफाय करायचा. तर पॅरेंट कसा आयडेंटिफाय करायचा आहे? पॅरेंट आयडेंटिफाय करायचा आहे आपल्याला लॉंगेस्ट कार्बन कार्बन चेन वरून. ठीक आहे, हा झाला माझा फर्स्ट रूल. आणि सेकंड रूल आपण बघितला की त्याचं नंबरिंग कसं करायचंय. नंबरिंग असं करायचंय सो दॅट आपला जो नंबर येईल तो मिनिमम असला पाहिजे. नंबर आपला मिनिमम असला पाहिजे, हा होता आपला सेकंड रूल. रूल्स आपण वर्ड वाईज लिहून घेऊ नंतर. ठीक आहे, तुम्हाला बुक मध्ये पण मिळणार आहे, सो त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे. रूल्स आपण लिहून घेऊ, लास्टला आधी समजून घेऊ एक एक रूल. आता ह्याच्यामध्ये नंबरिंग मध्ये जेव्हा आपल्याकडे एकच सबस्टिट्युएंट आहे इट बिकम्स इझियर. एकच असताना ते सोपं आहे फाईंड करणं, पण जर आपल्याकडे मोर दॅन वन सबस्टिट्युएंट असतील, समजा दोन आले, तीन आले, चार आले, पाच आले, किती पण सबस्टिट्युएंट असू शकतात. तर आपल्याकडे समजा खूप सारे सबस्टिट्युएंट असतील, तर त्या केसमध्ये काय बघायचं? त्या केसमध्ये ऍडिशन करायची त्यांची. ओके, जे कोणी सबस्टिट्युएंट आहेत त्यांची ऍडिशन लिस्ट आली पाहिजे. ही कंडिशन अप्लाय करायची इथे की नंबरिंग केलं आपण, जे नंबरिंग करतोय ते नंबरिंग केल्यानंतर जिथे कमीत कमी येते मिनिमम व्हॅल्यू ज्याची येते ऍडिशन करून ते आपलं झालं करेक्ट नंबरिंग. ओके, सो बघा मी आता दोन एक्झाम्पल देतो तुम्हाला. दोन एक्झाम्पल म्हणजे तुम्ही मला पहिलं तर सांगाल की अगेन चॅटबॉक्स मध्ये सांगायचं की पॅरेंट किती कार्बनचा आहे. ठीक आहे, पॅरेंट मग असं तुम्ही मेन्शन करा पीटी फॉर पॅरेंट आणि त्याच्यासमोर नंबर द्या की पॅरेंट इतक्या इतक्या कार्बनचा आहे. ओके, आणि जे सबस्टिट्युएंट आहेत त्यांचा नंबर काय येणार आहे ते सांगायचं. सबस्टिट्युएंट जे असतील त्यांचा नंबर काय येणार आहे ते सांगायचं. बघा मी अल्फाबेट देतो ए बी सी अँड डी. तर तुम्ही फाइंड करा कुठून कुठे पॅरेंट आहे, किती कार्बनचा आहे, आणि जे कोणी सबस्टिट्युएंट असतील त्यांचा नंबर काय देणार. पटकन आन्सर करा चॅट बॉक्स मध्ये. ओके, पॅरेंट आला आहे आपल्याकडे सेवन कार्बन्स आणि सबस्टिट्युएंट आले टू अँड फाईव्ह ला. ओके, गुड गुड. सो पॅरेंट बरेच जण सांगतात की पॅरेंट आहे बी टू डी और बी टू सी, दोन्ही सेमच बनतात. बी टू डी जा और बी टू सी जा, कसंही चालेल, कोणतं पण चालणार आहे. ठीक आहे, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन और वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स अँड सेवन. सेवन कार्बन्स आहे, करेक्ट. स्ट्रक्चर कसं आहे? स्ट्रक्चर चेन आहे, राईट. सो आता पॅरेंट आयडेंटिफाय करू. प्रायमरी प्रिफिक्स काहीच नसेल, रूट वर्ड. सेवन कार्बन आहेत ना, सेवन कार्बन आहेत, सो हेप्ट येणार आहे. सिन्स देर आर सेवन कार्बन इट विल बी हेप्ट. कार्बन कार्बन बॉन्डिंग कसं आहे? सिंगल. सो सिंगल आहे, सो ए. सो पॅरेंट माझा झाला हेप्टेन. हेप्टेन इज माय पॅरेंट. सो मी लेट से बी टू सी घेतला,
आपण बी टू सी घेतला पॅरेंट. ठीक आहे, तुम्ही असं बी टू डी का नाही घेत, बी टू सी का घेताय, तर ते काहीही चालणार आहे. आता ते कसं बघायचं ते पण मी तुम्हाला सांगतो की जिथे जिथे तुम्हाला इंटरसेक्शन पॉईंट दिसतो ना, इंटरसेक्शन पॉईंट बघा, हे इंटरसेक्शन पॉईंट आहेत. पॅरेंट आयडेंटिफाय करण्याचा हा वे आहे. ते थोडं झूम करून सांगतो. पॅरेंट आयडेंटिफाय करण्याचा वे बघा कसा आहे. इंटरसेक्शन पॉईंट दिसतोय आपल्याला, सो त्या इंटरसेक्शन पॉईंट पासून बघायचं की दोन्ही साईडला काय होतंय. की जसं इथे बघा, इथे आहे माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत, दोन पाथ आहेत. एक तर ए ला जाईन ऑर एल्स बी ला जाईन. सो आता जायचं कुठे, ए ला जायचं की बी ला जायचं, तर ते कसं डिसाईड करायचं की ज्या साईडला जास्त कार्बन त्या साईडला पॅरेंट बनवून. सो इथून ए कडे एकच कार्बन आहे, बी कडे दोन कार्बन आहेत. सो जास्त कार्बन बी कडे आहेत ना, सो तो झालाय माझा पॅरेंट. हे फिक्स झालं की हा माझा पॅरेंट बनणार आहे. सेम वे इथं आलो आपण ह्या इंटरसेक्शन पॉईंटला, इथून सी कडे गेलो एकच कार्बन, डी कडे गेलो एकच कार्बन. सो इक्विवॅलंट झाले ते, इक्विवॅलंट झाले, दोन्हीकडे सेमच कंडिशन आहे. ओके, सो अशा केसमध्ये तुम्ही काही पण घ्या, चालू शकतो. यू टेक एनिथिंग, ते चालणार आहे. येत आहे का लक्षात? ओके, आता बघा इथे इथे आहे आपल्याकडे बी टू सी, मी पॅरेंट घेतला. सो आता माझ्याकडे ऑप्शन दोन राहिलेत सबस्टिट्यूट, एक ए ला आहे आणि एक डी ला आहे. एक ए ला आहे, डी ला आहे. चला नंबरिंग करू आपण. बी पासून सी पर्यंत जर केलं तर 1, 2, 3, 4, 5, 6 and 7 हे येत आहे. आणि सी पासून जर केलं तर 1, 2, 3, 4, 5, 6 and 7 सो बघा काय येतं तिथून. 3 and 6 वेर आहे तिथून 2 and 5 3 + 6, 2 + 5 हे 9 येत आहे, हे 7 येत आहे. कोणतं करेक्ट झालं? 2 + 5 वाला सी पासून बी पर्यंतचं नंबरिंग करेक्ट झालं, कारण ते कमी आलंय. सो हे करेक्ट आहे आपल्याकडे, हे रॉंग आहे. ओके, सो आता माझ्याकडे काय आहे बघा, सेकंडला काय प्रेझेंट आहे. सेकंडला माझ्याकडे एक कार्बन प्रेझेंट आहे, सेकंडला एक कार्बन, सिंगल कार्बन. बघा आता हे कसे द्यायचे, तर सिंगल कार्बन आहे सो तो झाला माझा मिथ. सिंगल कार्बन आहे सो तो झाला माझा मिथ. आणि तो सबस्टिट्युएंट आहे, सबस्टिट्युएंट आहे सो आपण काय करणार, तिथे वाय एल अटॅच करणार. हे जे अल्किल सबस्टिट्युएंट असतात त्यांना असं लिहायचं, अल्क नंबर ऑफ कार्बन प्लस वाय एल, हा झाला माझा सबस्टिट्युएंट घ्यायचा वे. दिस इज माय सबस्टिट्युएंट. याच्यामध्ये अल्क विल डिनोट नंबर ऑफ कार्बन अँड वाय एल विल टेल मी की इट इज अ सबस्टिट्युएंट. सो मिथाईल आला, इथे बघा ए ला किती कार्बन आहेत, ए ला एकच कार्बन आहे. सो तो पण काय होणार आहे, मिथ, मिथ अँड सबस्टिट्युएंट आहे सो वाय एल. सो माझ्याकडे आता काय झाले, दोन सबस्टिट्युएंट आले, दोन्हीच्या दोन्ही सबस्टिट्युएंट सेम आहेत. दोन्ही सबस्टिट्युएंट काय आहेत, सेम आहेत. सो अशी कंडिशन जेव्हा असते की जेव्हा सेम सबस्टिट्युएंट प्रेझेंट आहेत, सो इन्स्टेड ऑफ रायटिंग सेपरेटली, बघा मी हे असं दोन वेळेने लिहू शकतो. मी असं लिहिन टू मिथाईल देन 5 मिथाईल. सो हे खूप मोठं बनतंय ना, दोन टू मिथाईल 5 मिथाईल खूप मोठं बनतंय. सो इन्स्टेड ऑफ रायटिंग इन सच वे आपण काय करतो, त्याला कंबाईन करतो. कंबाईन कसं करायचं, तर 2, 5 - किती मिथाईल कंबाईन करतोय आपण, 2 मिथाईल कंबाईन करतोय की नाही. सो 2 साठी काय करायचं, 2 साठी ऍड करायचं डाय. 2 साठी मी ऍड केलं डाय. सो हा झाला माझा 2, 5 - डाय मिथाईल. सो इथे मी काय केलं बघा, इथे मी तुम्हाला रूल शिकवतोय, विच इज प्रिफिक्स ऑफ प्रिफिक्स. सो प्रिफिक्स ऑफ प्रिफिक्स काय असणार आहे, तर दॅट विल बी डाय फॉर 2, ट्राय फॉर 3, टेट्रा फॉर 4 अँड सो ऑन. की जो कॉमन पार्ट आहे आपल्याकडे काही असेल ना, तो प्रिफिक्स ऑफ प्रिफिक्स म्हणजे प्रिफिक्सचा नाही, सफिक्सचा पण असू शकतो. जो काही माझ्याकडे कॉमन पार्ट आहे त्या कॉमन पार्टला एकत्र करायचं, आणि जेवढा एकत्र केलाय तेवढा त्याला प्रिफिक्स अटॅच करायचा. 2 असेल तर डाय, 3 असेल तर ट्राय, 4 असेल तर टेट्रा, 5 असेल तर पेंटा.
फॉर्म किती पण असू शकतो, काहीही असेल, ठीक आहे. सो दिस इज माय प्रिफिक्स ऑफ प्रिफिक्स रूल, की जो काही कॉमन पार्ट आहे व्हाईल रायटिंग, जो काही कॉमन पार्ट दिसतोय तो एकत्र केला आणि अरेंज केला. तर इथे माझं नाव काय बनेल आता, 2.5 डायमिथाईल आणि पॅरेंट आहे माझ्याकडे हेप्टेन. 2.5 डायमिथाईल हेप्टेन, येते का लक्षात काय केलं ते, कसं नाव फाईंड केलं फायनल. येते का लक्षात? हो सर. ओके, बघा आता मी लिहिताना काय केलंय ते पण सांगतो. आता बघा लिहिताना आपण काय केलंय, जेव्हा जेव्हा माझ्याकडे नंबर आहेत ना, दोन नंबर आहेत, त्या नंबरला मी सेपरेट केलंय युझिंग कॉमा. नंबर जर असतील तर त्या नंबरला मी सेपरेट करतोय युझिंग कॉमा. दोन नंबर कंटिन्युअस लिहायचे तर कॉमा ऍड करा. समजा नंबर आहे आणि वर्ड आहे, एक नंबर आहे आणि दुसरा वर्ड आहे, तर त्याला सेपरेट करतोय युझिंग डॅश ऑर हायफेन. इथे कॉमा यूज करतोय, इथे हायफेन ऑर डॅश यूज करतोय. वेर एज समजा वर्ड आणि वर्ड आहे, इफ आय हॅव वर्ड अँड वर्ड, हा बघा हा एक वर्ड आहे, हा एक वर्ड आहे. सो वर्ड आहे, वर्ड आहे, तर तो सेपरेट करण्यासाठी काहीच नाही करायचं. देर शुड बी नो स्पेस बिटवीन देम. वर्ड असतील तर ते एकत्रच लिहायचे. प्लस नाव लिहिताना आपण स्मॉल अल्फाबेटस यूज करतोय, ओके. कॅपिटल अल्फा कॅपिटल लेटर्स कुठेच यूज करायचे नाहीयेत, सगळे स्मॉल लेटर्स यूज करायचे. समजतायत का ह्या कंडिशन? हो सर. ओके, बघा आता आपण नवीन एक मॉलिक्युल घेऊ. एक प्रत्येक मॉलिक्युल बरोबर ना काही रूल ऍड होत जाणार आहे, ठीक आहे. एक नवीन नवीन रूल ऍड होत जाणार आहे, सो ट्राय करत चला तुम्ही. क्वेश्चन बघा आहे आपल्याकडे. आता इथे बघा, ए बी सी अँड डी, सी इंटरसेक्शन पॉइंट वर फोकस करायचं आणि मग पुढे जायचं, प्रोसिड करायचं. एक कार्बन मी कमी ऍड केला, थांबा एक कार्बन ऍड करतो अजून. आणि इथे सी, ठीक आहे. आपल्याकडे हा मॉलिक्युल आहे सी, हा एक इंटरसेक्शन पॉइंट आहे. इथून बघा, इथून ऑप्शन कुठे कुठे जायचे, इथे गेला तर एक कार्बन आहे, इथे गेला तर एक कार्बन आहे, आणि इथे खूप सारे कार्बन आहेत. त्यामुळे ए आणि बी इक्विव्हॅलंट पोझिशन झाल्या. सो आपण असं अज्युम करू की ए इज माय पॅरेंट, ठीक आहे. कोणताही चालणार आहे ना, ए चालेल. आणि मग ह्या पॉईंट पासून बघा, आता ह्या पॉईंट पासून आता हे डिसाईड झालंय की हाच पॅरेंट आहे, हाच पॅरेंट आहे. सो इकडे बघा 1, 2, 3 आणि इकडे 1 अँड 2. सो काय झाला माझा, ए टू सी पॅरेंट झाला. ए पासून सी पर्यंत माझ्याकडे पॅरेंट झाला. किती कार्बनचा पॅरेंट आहे तो ए टू सी? 6 पॅरेंट. सो रूट वर्ड काय बनणार आहे माझ्याकडे, 6 आहे. सो हेक्स हेक्स हेक्स. कार्बन कार्बन बॉन्डिंग कसं दिसतंय, सिंगल बॉन्डिंग आहे. सो ए नी ऍड केला, सिंगल बॉन्डिंग आहे. सो स्ट्रक्चर कसं आहे, चेन आहे, ओपन चेन आहे ऑर क्लोज चेन आहे? ओपन चेन. ओपन चेन. सो इथे काहीच नाही येणार. अजून फंक्शनल ग्रुप नाही आहे आपल्याकडे, फंक्शनल ग्रुप ऍडच नाही केलाय. सो सेकंडरी सफिक्स ऍज इट इज तो ब्लँक राहू दे. सेकंडरी प्रिफिक्स काय येणार आहे, आता दोन सबस्टिट्युएंट आहेत, बी ला एक आहे आणि डी ला एक आहे. एक बी आहे आणि एक डी आहे. सो बी ला काय घेणार आपण, बी विल बी सिंगल कार्बन आहे ना, मिथाईल. सिंगल कार्बन म्हटलं की मिथाईल, मिथाईल मिथ फॉर वन कार्बन सबस्टिट्युएंट साठी वायल. इथे बघा आता इथे दोन कार्बन आहेत, सो तो काय झाला, इथाईल. इथाईल इथाईल इथाईल, ठीक आहे. नंबरिंग कुठून करायचं, ए पासून और सी पासून? ए पासून. ए पासून का? ए पासून, कारण ए पासून केलं तर 1, 2, 3, 4, 5, 6 हे असं येते. सी पासून जर केलं असतं आपण तर 1, 2, 3, 4 अँड 5 आला असता. इथे 4 अँड 5 नंबर आला असता, जो की मोठा आहे, आपल्याला छोटा पाहिजे. सो माझ्याकडे काय आला,
टू मिथाइल अँड थ्री इथाइल. सेकंडरी प्रिफिक्स काय काय आले माझ्याकडे? टू मिथाइल थ्री इथाइल. बघा रे, लिहिताना पण तुम्ही हे असंच लिहायचं काय, पहिला फॉर्म्युला जोपर्यंत आपले एक 30-40 एक्झाम्पल्स होत नाही ऍटलीस्ट, तोपर्यंत तुम्हाला हे असंच लिहायचंय. पहिला फॉर्म्युला लिहा आणि मग त्याला एकत्र करून परत लिहा एक्झाम्पल. ठीक आहे, तुम्हाला समजलं पाहिजे. इनिशियली यू शुड अंडरस्टँड की कुठून काय येतंय, का ते वर्ड्स येत आहेत. तर त्यासाठी हा फॉर्म्युला लिहिणं कंपल्सरी आहे. ओके, असं बघा लिहित. सर डी टू सी घेतलं तरी पण 6 कार्बनच होतात ना? डी टू सी पॅरेंट आपण त्याच्याबद्दल पण बोलणार, डी टू सी बद्दल पण बोलणार आहे. आता एका एक्झाम्पल मध्ये आपल्याकडे टोटल दोन रूल स्टडी करायचे. फर्स्ट बघा, आता एक काय सांगतोय, आता इथे लिहिताना आहे ना, लिहिताना मला दोन ऑप्शन आहे. एक तर मी असं लिहिन टू मिथाइल थ्री इथाइल हेक्झेन, ऑर एल्स काही जण असं लिहितील थ्री इथाइल टू मिथाइल हेक्झेन. सेमच आहे बट लिहिताना डिफरंट वेने लिहिन. तर हे पण कन्फ्युजन नको व्हायला की असं होईल की तुम्ही लिहिलं एक आणि जो एक्झामिनर आहे त्याला आवडतंय एक, सो ते कन्फ्युजन होऊन जाईल ना. म्हणजे तुम्ही लिहिले तर करेक्ट बट स्टील तुम्हाला तो रॉंग देईल. सो ते नको व्हायला म्हणून त्यांनी काय केलं, एक सिम्पल रूल दिला की व्हाईल रायटिंग द नेम, जेव्हा जेव्हा तुम्ही लिहिणार आहात ना नेम, तेव्हा हे सबस्टिट्युएंट, जे काही सबस्टिट्युएंट आहेत ना, सबस्टिट्युएंट सांगतोय मी, सबस्टिट्युएंट अल्फाबेटिकल प्रायोरिटी मध्येच लिहायचे. सबस्टिट्युएंट कसे लिहायचे? अल्फाबेटिकल प्रायोरिटी मध्येच लिहायचे. ही कंडिशन आहे आपली की सबस्टिट्युएंट अल्फाबेटिकल प्रायोरिटी मध्येच आले पाहिजेत. तर इथे फर्स्ट कोण येणार, एम ऑर ई? तो नाव काय बनेल माझं? थ्री इथाइल, थ्री इथाइल, देन फोर मिथाइल हेक्सेन. ठीक आहे, बघा लिहिताना पण मी काय काय केलंय. येस सॉरी, नॉट फोर, टू मिथाइल, टू मिथाइल. लिहिताना काय काय केलंय तर इथे बघा, नंबर आणि वर्ड आहे सो मी डॅश ऍड केला. वर्ड अँड नंबर आहे सो डॅश, नंबर वर्ड आहे सो डॅश, आणि वर्ड वर्ड आहे सो नो स्पेस. प्लस सगळं स्मॉल ह्याच्यामध्ये लिहिलंय आणि आता अल्फाबेटिकल प्रायोरिटी युज केली आहे. लिहिताना सबस्टिट्युएंट जे आहेत अल्फाबेटिकली, जो पहिला असेल तो आधी, अल्फाबेटिकली नंतर असेल तो नंतर लिहायचा. सो हा होता व्हाईल रायटिंग जो रूल अप्लाय करायचा आहे तो. ठीक आहे, त्यानंतर आता इथे बघा, इथे कोणीतरी डाऊट विचारला की सर डी टू सी पण 6 कार्बन बनतात. ए टू सी बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 बनले होते. डी टू सी पण 1, 2, 3, 4, 5, 6 डी टू सी पण आपल्याकडे 6 कार्बन बनतात. मग एच का घ्यायचा, ए टू सीच का घ्यायचा, डी टू सी का नाही घ्यायचा? तर आता इथे जेव्हा जेव्हा तुमच्याकडे अशी कंडिशन येते, व्हेन एव्हर यू हॅव सच कंडिशन जिथे मोअर दॅन वन पॅरेंट चेन पॉसिबल आहे, मोअर दॅन वन पॅरेंट चेन पॉसिबल आहे. ठीक आहे, सो अशा कंडिशनला काय करायचं, अशा कंडिशनला फोकस करायचा नंबर ऑफ सबस्टिट्युएंट्स वर. नंबर ऑफ सबस्टिट्युएंट्स, ज्या चेनमध्ये, ज्या पॅरेंटमध्ये तुम्हाला जास्त सबस्टिट्युएंट मिळतील, मोअर नंबर ऑफ सबस्टिट्युएंट जिथे असतील तो माझा पॅरेंट बनणार आहे. सो इथे ए टू सी बघा, ए टू सी 1 अँड 2 दोन पॅरेंट आहेत, दोन सबस्टिट्युएंट आहेत. डी टू सी बघा, 1, 2 इथे एकच आहे, इथे फर्स्ट सबस्टिट्युएंट आहे, एक्सेप्ट दॅट कुठेच नाही आहे. सो इथे माझ्याकडे एकच सबस्टिट्युएंट झाला. सो आपल्याकडे जेव्हा अशी कंडिशन आहे, वेन वी हॅव मोअर दॅन वन पॅरेंट चेन, देन फोकस ऑन नंबर ऑफ सबस्टिट्युएंट. येते का लक्षात काय करायचंय? मोअर दॅन वन पॅरेंट असेल तेव्हा फोकस करायचं आहे आपल्याला नंबर ऑफ सबस्टिट्युएंट वर. इज इट क्लिअर सर? येस सर. सर आता डी टू सी आपण घ्यायचं म्हणतोय, तर मग डी टू सी घेतल्यावर बी नाही येणार ना? त्यात डी टू सी घेतल्यावर म्हणजे आपल्याला बी पण यायला हवं ना? नाही, मला लक्षात नाही आलं काय म्हणते सर. म्हणजे आता डी टू सी जर घेतलं ना तर बी घ्यायला, म्हणजे आपण बी घ्यायचंच असतो ना असं म्हणते, बी कंपल्सरी असतो ना, सगळे सगळे यायला पाहिजे ना कार्बन? नाही, तो पण येणार ना, तो पण येणारच आहे की तो पार्ट आहेच ते.
तो पण इन्क्लूड करणार ना. हा आता मग काय झालं असतं, डी टू सी मध्ये काय झालं असतं, हा अख्खा सबस्टिट्युएंट झाला असता, हा अख्खा एक सबस्टिट्युएंट झाला असता, राईट. पण मग तो एकच झाला असता, वी विल हॅव ओनली सिंगल सबस्टिट्युएंट. इथपासून हा मग पुढे जो काही सबस्टिट्युएंट आहे तो. आणि ए टू सी जेव्हा जातोय तेव्हा आपल्याकडे हा एक आणि हा एक असे दोन सेपरेट सबस्टिट्युएंट मिळतात. तो जेव्हा असं कंडिशन आली की मोर दॅन वन पॅरेंट आहे, मग बघा तुम्ही की जिथे जास्त सबस्टिट्युएंट आहेत तो पॅरेंट आहे, जिथे कमी सबस्टिट्युएंट आहेत तो नाहीये पॅरेंट. सर सबस्टिट्युएंट्स पण सेम असले तर? सबस्टिट्युएंट सेम असतील तर नाव सेमच येणार. इफ यू हॅव सेम सबस्टिट्युएंट, काउंट जर सेम आला तुझा सबस्टिट्युएंटचा तर तुझ्याकडे सेमच असणार. ते एक्झाम्पल इथे मी दाखवू शकतो तुम्हाला. बघा बी टू सी, बघा बी टू सी, बी टू सी काय आहे, 1, 2, 3, 4, 5 and 6 सिक्सच कार्बन आहेत का? येस येस. सबस्टिट्युएंट पण बघा, 1 and 2 दोनच सबस्टिट्युएंट आहे, करेक्ट. स्वतः तू बी टू सी चं जरी नाव काढलंस ना तरी ते सेमच बनेल. इफ यू हॅव सेम नंबर ऑफ कार्बन, सेम नंबर ऑफ सबस्टिट्युएंट, त्या केसमध्ये नेम सेमच बनेल. सो नो वरीज, तिथे काही प्रॉब्लेम नाही बनत. पण ही अशी कंडिशन जेव्हा असेल की दोन पॅरेंट बनतायत आणि सबस्टिट्युएंट वेगवेगळे बनतायत, सो त्या केसमध्ये नाव वेगळं बनेल. ओके, आले का लक्षात? येस सर. येस. नेक्स्ट घ्यायचं? बघा अगेन सिक्स कार्बनच मी ड्रॉ करतोय, 1, 2, 3, 4, 5 and 6 इथे हा असा पॅरेंट ड्रॉ करतो. ठीक आहे, बघा आता इथे ए बी सी अँड डी. ठीक आहे, ए बी सी डी. आता इथून बघा तुम्ही ह्या पॉईंट पासून आहे ना, डी ऑर सी तुम्ही काहीही घेतलं तरी सेमच बनणार आहे, कारण इक्विवेलंट पोझिशन आहेत ना ह्या पॉईंट पासून, 1, 2 इथून 1, 2. सो काहीही घ्या, आपण सी घ्यायचं, सी घेऊन टाकू. ठीक, काहीही घेतलं म्हणजे डी घेतलं तरी चालणार आहे, तसं काही प्रॉब्लेम नाही, बट ते सी घेऊन टाकू आपण लाईन मध्ये. इथून बघा ह्या पॉईंट पासून 1, 2 आणि इथे 1, सो काय घेणार मग? ए टू सी. ए टू सी, ए टू सी किती कार्बन झाले? सिक्स कार्बन आहेत. सबस्टिट्युएंट दोन आहेत. ठीक आहे, सिक्स कार्बन आहेत, दोन सबस्टिट्युएंट आहेत. सो आता प्राइम बघा आपला फॉर्म्युला, रूटवर काय बनेल? हेक्स. हेक्स, सहा कार्बन आहेत, सो हेक्स. कार्बन कार्बन बॉन्डिंग सिंगल आहे, सो प्रायमरी सफिक्स आपल्याकडे एन येणार आहे. हेक्स एन, प्रायमरी प्रिफिक्स काही नाहीये, सेकंडरी सफिक्स पण काही नाहीये. सेकंडरी प्रिफिक्स दोन आहेत आता आपल्याकडे, एक आहे मिथाईल, इथे आहे माझ्याकडे मिथाईल आणि इथे आहे आपल्याकडे इथाईल. एक मिथाईल आहे, एक इथाईल आहे. ठीक आहे, सो आता बघा काय घ्यायचा की नंबरिंग कुठून करायचं. ए टू सी केलं काय येतोय नंबर? ए टू सी 3 इथाईल आणि 4 मिथाईल. समजा मी उलट नंबरिंग केलं, येलो नको, 1, 2, 3, 4, 5, 6 ऍडिशन करा, काय येते नंबरची? फर्स्ट ह्याच्यामध्ये सेम येते, फर्स्ट ह्याच्यामध्ये मला 3 and 4 मिळतात, सेकंड ह्याच्यामध्ये मला 3 and 4 मिळतात. सो आता काय होतंय रे, लोवेस्ट लोकल नंबर रूल ऍप्लिकेबल आहे का, वर्क करतोय का? नाही. ओके, बघा आता मी कंडिशन सांगितली ना तुम्हाला, लोवेस्ट लोकल नंबर रूल ऍप्लिकेबल नाहीये. सिन्स लोवेस्ट लोकल नंबर रूल इज नॉट ऍप्लिकेबल, इथे काय करायचं, इथे नंबरिंग साठी पण अल्फाबेटिकल प्रायोरिटी युज करायची. हे कधी सांगतोय जेव्हा तुमचं लोवेस्ट लोकल नंबर रूल ऍप्लिकेबल नाहीये. इफ लोवेस्ट लोकंट रूल इज नॉट ऍप्लिकेबल, ही कंडिशन असेल. ठीक आहे,
लोएस्ट लोकंड नंबर रूल इज नॉट एप्लीकेबल, देन काय करा, देन यूज करा अल्फाबेटिकल प्रायोरिटी. की जो अल्फाबेटिकली पहिला आहे त्याचा नंबर पहिला घ्या, अल्फाबेटिकली दुसरा असेल त्याचा नंबर दुसरा घ्या. बघा मग इथे ब्ल्यू मध्ये जर केलं मी तर असं येतं माझ्याकडे थ्री मिथाईल सॉरी थ्री इथाईल अँड फोर मिथाईल, करेक्ट असंच बनतंय का? अँड पर्पल मध्ये गेलं तर थ्री मिथाईल फोर इथाईल, कोणतं करेक्ट घेणार आपण? थ्री इथाईल फोर मिथाईल. कधी घेतलं हे, कधी अप्लाय करतोय अल्फाबेटिकल प्रायोरिटी? जेव्हा लोवेस्ट लोकंड नंबर रूल ऍप्लिकेबल नाही. सिन्स तो नंबरिंग वाला जो रूल आहे, इथे बघा नंबरिंग वाला जो रूल आहे तो वर्क नाही करत आहे, सो व्हॉट वी आर डुईंग, वी आर अप्लाइंग अल्फाबेटिकल प्रायोरिटी. किंवा जो अल्फाबेटिकल पहिला आहे तो पहिला. सर तिकडे थ्री मिथाईल फोर इथाईल घेतले फर्स्ट पर्पल मध्ये लिहिलेलं, तिथे फोर इथाईल लिहायला पाहिजे होतं. हा हा नाही ते मी जस्ट लिहून ठेवले, ते एनिवे रॉंगच आहे ना, म्हणजे ते नंबरिंग वाईजच रॉंग आहे पहिलं, तर ते मी जस्ट लिहिताना लिहून ठेवले. टू ते उलट जर लिहिलं फोर इथाईल थ्री मिथाईल, अल्फाबेटिक लिहिताना पहिलं लिहायचंय, पण मग तो नंबरिंगचा रूल वर्क नाही ना करत आहे. जो आपला नंबरिंग वाला रूल आहे तो वर्क करत नाहीये, कारण ते दोघांची ऍडिशन सेमच येते. सो सिन्स नंबरिंगचा रूल वर्क नाही करत आहे, लोवेस्ट लोकंड रूल अप्लाय होत नाहीये, सो जो अल्फाबेटिकली पहिला असेल त्याचा नंबर कमी घ्या, अल्फाबेटिकली जो जास्त असेल त्याचा नंबर जास्त घ्या. सो इथे करेक्ट कोणतं बनणार आहे आपलं? तर करेक्ट माझ्याकडे हे वालं बनेल. येत आहे का लक्षात? इथे माझ्याकडे थ्री इथाईल फोर मिथाईल हेक्सेन हे नाव बनणार आहे. थ्री इथाईल फोर मिथाईल हेक्सेन, क्लिअर आहे? येस येस ओके सर. ठीक आहे येस. ए टू डी पण पेरेंट बनतोय, तिथं पण सिक्स कार्बन आहेत आणि दोन सबस्टिट्युएंट्स येत आहेत. येस मग ते पण बरोबर आहे ना? हा ते पण बरोबर. मी तेच सांगितलंय बघ, ह्या पॉईंट पासून आहे ना, ह्या पॉईंट पासून डी आणि सी इक्विव्हॅलेंटच आहेत. डी आणि सी इक्विव्हॅलेंट आहेत, सो टू डी घे सी घे, सेमच बनणार आहे नाव, सेमच बनणार आहे. म्हणून आपण मग इथे काहीतरी घ्यायचं, म्हणून मग डी काय सी काय कोणता पण घ्या सेमच बनतोय. सो मी सी घेतला होता. ज्या पॉईंट पासून तुला इक्विव्हॅलेंट दिसतंय ना, सी इथून जेव्हा तू फोकस कर, ह्या पॉईंटवर फोकस कर. ह्या पॉईंट पासून तुम्हाला इथे दोन कार्बन आहेत, इकडे पण दोन कार्बन, तर दोन्हीकडे सेम कार्बन आहेत, त्यामुळे तुम्ही काहीही घेतलं ना तरी तुम्हाला सेमच बनणार, तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तू ए टू डी घेतलं तरी सेम नेम येईल, ए टू सी घेतलं तरी तुला सेमच नेम मिळणार. ओके बघा रे, बरेच सारे रूल आपण स्टडी केलेत अबाउट फर्स्ट पार्ट ऑफ अवर नॉमेनक्लेचर विच इज सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ठीक आहे, फर्स्ट ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं? वी वेर टॉकिंग अबाउट सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे ज्याच्यामध्ये अल्केन आहेत. अल्केन आहेत म्हणजे काय आहे? तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्डिंग आहे. तर त्यामध्ये आपण काय काय रूल बघितले? तर फर्स्ट रूल आपण बघितला टू फाइंड पॅरेंट. पॅरेंट कसा फाइंड करायचा आहे, पॅरेंट फाइंड कसा करायचा आहे? तर पॅरेंट मिळणार आहे आपल्याला लॉंगेस्ट कार्बन कार्बन चेन मधून. इथे कसा मिळतोय? लॉंगेस्ट कार्बन कार्बन चेन मधून, इथून मला पॅरेंट मिळतोय. ठीक आहे, फर्स्ट रूल हा होता. सेकंड रूल आपण बघितला, सेकंड रूल होता अबाउट नंबरिंग. सेकंड रूल होता माझा अबाउट नंबरिंग. तर नंबरिंग कसं करायचंय? नंबरिंग असं करायचंय सो दॅट जो लोकंड नंबर येतोय तो कमीत कमी असला पाहिजे. लोवेस्ट लोकंड नंबर और लिस्ट लोकंड नंबर रूलनुसार जो नंबर येणार आहे तो कमीत कमी आला पाहिजे. समजा मल्टिपल सबस्टिट्युशन असेल, इथेच आपण हे पण बघितलं, फॉर मल्टिपल सबस्टिट्युशन, मल्टिपल सबस्टिट्युशन साठी ऍडिशन जी आहे, ऍडिशन जी आहे ती लिस्ट असली पाहिजे. ठीक आहे,
हा रूल बघितला. आता हा रूल समजा ऍप्लिकेबल नसेल, इफ दिस रूल इज नॉट ऍप्लिकेबल, इथे काय सांगितलं की समजा जसं हे आत्ताच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं की समजा हा माझा रूल जो आहे ऍडिशन जी आहे ती ऍप्लिकेबल नाहीये, तर नंबरिंग साठी काय करायचं, अल्फाबेटिकल प्रायोरिटी युज करायची. अल्फाबेटिकल प्रायोरिटी इफ लोकंट रूल इज नॉट ऍप्लिकेबल, ही कंडिशन बघितली. जर तो अप्लाय नाही झाला तर मग मी काय केलं, अल्फाबेटिकल प्रायोरिटी युज केली. त्यानंतर आपण बघितलं व्हाईल रायटिंग द नेम, जेव्हा आपण नाव लिहिणार आहे ना, कंपाऊंडचं नाव लिहितोय, तेव्हा सबस्टिट्युएंट आपल्याला कसे लिहायचे, व्हाईल रायटिंग, व्हाईल रायटिंग सबस्टिट्युएंट, सबस्टिट्युएंट इन अल्फाबेटिकल प्रायोरिटी, जेव्हा आपण नाव लिहितोय तेव्हा ते अल्फाबेटिकल प्रायोरिटी मध्येच लिहायचे, अल्फाबेटिकली लिहायचे. इथे त्याचा जो लोकल नंबर आहे त्याचा विचार करायचा नाही, इरिस्पेक्टिव्ह ऑफ लोकल नंबर. लोकल नंबर म्हणजे जो काही नंबर त्याला अटॅच असणार आहे, तो किती पण असेल फरक नाही पडत, तो छोटा असेल मोठा असेल काही नाही फरक पडत, लिहिताना ऑलवेज अल्फाबेटिकल प्रायोरिटी मध्ये लिहायचे. दॅट इज द कंडिशन, ऑलवेज राईट इन अल्फाबेटिकल प्रायोरिटी. त्यानंतर आपण इथे बघितलं जेव्हा आपण लिहितोय तेव्हा नंबर अँड नंबरला कॉमन सेपरेट करतोय, आपण नंबर नंबरला कॉमन सेपरेट करतोय, नंबर अँड वर्डला हायफेन और डॅश ने सेपरेट करायचे, राईट, अँड वर्ड अँड वर्डला नो स्पेस द्यायची, वर्ड अँड वर्ड मध्ये नो स्पेस द्यायची. व्हाईल रायटिंग द नेम ऑलवेज ऑल लेटर्स आर स्मॉल, नो कॅपिटल लेटर्स, कॅपिटल लेटर्स यूज करायचे नाहीये. हा होता आपला थर्ड रूल, करेक्ट. तीन रूल बघितले, त्यानंतर इथे काय सांगितलं, इथे ते जे ऑलरेडी फॉर्म्युला वाले रूल होते ते ऍप्लिकेबल आहेत, की कोण कुठे लिहायचंय हे तुम्हाला ऑलरेडी माहितीये, सफिक्स कोण यूज करायचं आहे, प्रिफिक्स कोण यूज करायचं आहे, हे सगळं आपल्याला माहितीये, राईट. त्यानंतर आपण काय बघितलं की समजा सेम सबस्टिट्युएंट असतील, सेम सबस्टिट्युएंट असतील फॉर आयडेंटिकल सबस्टिट्युशन. आयडेंटिकल सबस्टिट्युशन म्हणजे मी बघ, आपण एक्झाम्पल घेतलं होतं की जिथे मिथाईल मिथाईल ग्रुप दोनदा आले होते, सेम सबस्टिट्युएंट आहेत, रिपिटेशन मध्ये आले. सो फॉर आयडेंटिकल सबस्टिट्युशन काय करायचंय आपल्याला, वी हॅव टू यूज प्रिफिक्स ऑफ प्रिफिक्स, प्रिफिक्स ऑफ प्रिफिक्स. आयडेंटिकल सबस्टिट्युशन साठी प्रिफिक्स ऑफ प्रिफिक्स यूज करायचंय. प्रिफिक्स ऑफ प्रिफिक्स काय असणार आहे, सर डाय फॉर टू, ट्राय फॉर थ्री अँड सो ऑन एक्सेट्रा. हा रूल बघितला आपण प्रिफिक्स ऑफ प्रिफिक्स साठी, करेक्ट. झाले एवढेच रूल बघितले, अजून काही बघितलं का हे सोडून? बोला रे, हे सोडून काही बघितलं का अजून? सर सबस्टिट्युशन ला वायल ऍड करायचे लास्ट, सबस्टिट्युएंट ना वायल ऍड करायचे, तो मी इथेच ऍड करून ठेवतो वरती, म्हणजे तो ऍक्च्युली नंबर मध्ये ऍड नाही करत. सो त्याच्यामध्ये तर पहिले हे पाहिजे आपल्याकडे, हा फॉर्म्युला जो आपला होता की सेकंडरी प्रिफिक्स प्लस प्रायमरी प्रिफिक्स प्लस रूट वर्ड प्लस प्रायमरी सफिक्स प्लस सेकंडरी सफिक्स. तर इथे सेकंडरी प्रिफिक्स जो होता तो होता सबस्टिट्युएंट, दिस वॉज युअर सबस्टिट्युएंट, जो की अल्किल ग्रुप जर असेल तर तो अल्क प्लस वायल ने लिहायचा आहे, अल्क प्लस वायल ने लिहायचा आहे. जो अल्काइल सबस्टिट्युएंट असेल, अल्क विल इंडिकेट नंबर ऑफ कार्बन अँड वाय एल विल इंडिकेट
युअर सबस्टिट्यूएंट. प्राइमरी प्रिफिक्स जो आहे आपला प्राइमरी प्रिफिक्स सांगणार आहे अबाउट स्ट्रक्चर. त्याचा स्ट्रक्चर सांगणार आहे तो एक तर सायक्लो हा वर्ड यूज होईल ऑर एल्स नाही होणार. रूट वर्ड सांगेल आपल्याला कार्बन काउंट नंबर ऑफ कार्बन इन पॅरेंट. प्रायमरी सफिक्स सांगेल आपल्याला कार्बन कार्बनचं बॉन्डिंग कसं आहे. आणि सेकंडरी सफिक्स सांगणार आहे आपल्याला फंक्शनल ग्रुप कोणता प्रेझेंट आहे. फंक्शनल ग्रुप कोणता प्रेझेंट ठीक आहे. हे एवढे सगळे आपण रूल्स आतापर्यंत स्टडी केले. आता याच्यामध्ये अजून एक रूल ऍड करायचा आहे की आपला फर्स्ट पार्ट कम्प्लीट होईल. ठीक आहे. सो फर्स्ट बघा आता एक रूल सांगतो मी तुम्हाला. दॅट रूल इज अबाउट सबस्टिट्युएंट इन सबस्टिट्युएंट. सबस्टिट्युएंट इन सबस्टिट्युएंट बघा एक्झाम्पल घेऊ आपण. एक 1 2 3 4 5 6 7 8 ठीक आहे. सी आता इथे काय आहे माहितीये का आपल्याकडे. इथे बघा पॅरेंट कुठून कुठे बनणार आहे. तर पॅरेंट आपला ह्या पॉइंट पासून पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत बनतोय. पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत बनतोय. ठीक आहे. कारण हे तर नाही बनणार आहेत ना सी अँड डी तर पॅरेंट नाही बनणार आहेत. दॅट इज फॉर शुअर. आणि इथून जर बघितलं मी तर इथून बघा 1 2 3 4 कार्बन. इथून 1 2 3 कार्बन आहेत जास्त आहे. वेळेस इथे 1 and 2 कार्बन आहे. और इकडे 1 and 2 कार्बन आहे. सो एवढं फिक्स आहे. ए टू बी पॅरेंट आहे आपला. येस ऑर नो आहे की नाही. येस येस ए टू बी पॅरेंट आहे. किती कार्बनचा आहे पॅरेंट तो. एट कार्बन. एट कार्बनचा पॅरेंट आहे म्हणजे रूट वर्ड काय झाला माझा. ऑक्ट इज अवर रूट वर्ड. प्रायमरी सफिक्स काय बनणार आहे. प्रायमरी सफिक्स काय म्हणणार. सिंगल बॉन्ड आहे ना. सो एनी झाला. बाकी तर काय प्रायमरी प्रिफिक्स काही गरजेचा नाही आता आपल्याला. सेकंडरी प्रिफिक्स पण गरजेचा नाही. आता आला आपल्याकडे सबस्टिट्युएंट सेकंडरी प्रिफिक्स. सी आता सेकंडरी प्रिफिक्स काय बनू शकतो. आता इथे काय प्रोपाईल. सगळे पहिलं म्हणताना तर काय म्हणणार की सर प्रोपाईल आहे. तीन कार्बन प्रेझेंट आहेत प्रोपाईल आहे. बट अरे तो प्रोपाईल नाहीये सर. असं कसं काय. तर प्रोपाईल नसण्याचा रिझन बघा. तर तुम्ही प्रोपेन कसा असतो सांगू शकता का. प्रोपेन काय असतो. सिंगल बॉन्ड. प्रोपेन कसा असणार आहे. त्याचा तुम्ही स्ट्रक्चरल फॉर्म्युला सांगू शकता काय असेल. CH3 CH2 CH3 CH3 CH2 CH3. हा आपला प्रोपेन. दिस इज अवर प्रोपेन CH3 CH2 CH3 राईट. इथेन काय असतो रे. इथेन CH3 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 ठीक आहे. ह्याचा जो इथाईल बनतो ना इथाईल. बघा आपण एक्झाम्पल वर जाऊ. इथे इथाईल होता. इथाईल कसा म्हणलाय रे. हायड्रोजन. हा पॉइंट काय. दिस इज युअर CH2 ना. CH2 आहे ना. CH2 आणि हा CH3 आहे. दिस इज CH3. येस ऑर नो. CH2 CH3 आहे हा करेक्ट. सो इथेनचा इथाईल माझा हा असा बनणार आहे. इथाईल विल बी लाईक दिस CH3 CH2 आणि मग इथून बॉन्डिंग आहे. आता ह्या अझम्पशन नुसार बघा. ह्या लुकआउट नुसार आपल्याकडे असंच बनेल ना. यात प्रोपाईल पण असाच बनला पाहिजे. मग प्रोपाईल कसा बनला पाहिजे. CH3 CH2 CH2 येस ऑर नो. CH3 CH2 CH2 तो माझा प्रोपाईल झाला पाहिजे की नाही. येस सर. बट आता इथे बघा काय आहे. इथे बघा हा काय आहे. हा पॉइंट. दिस इज CH3 CH3 हा पॉइंट काय झाला. CH CH आणि हा पॉइंट काय झाला. CH3 CH3 झाला का प्रोफाईल. सेम दिसतंय का. वेगवेगळं आहे का. इथे आहे का वेगवेगळं आहे ना. हा काहीतरी वेगळा झाला आपल्याकडे. राईट. हे डिफरंट आहे काहीतरी. प्रोफाईल तर तसा पाहिजे होता. हा वेगळा आला माझ्याकडे. राईट. सो हे काय झालं रे. हे काय झालं आपलं. हे झालं माझं सबस्टिट्युशन इन सबस्टिट्युशन. हे आहे आपल्याकडे सबस्टिट्युशन इन सबस्टिट्युशन.
म्हणजे माझ्याकडे एक सबस्टिट्यूशन आहे. म्हणजे असं झालं क्रिकेट खेळताना काय होतं माहितीये का, आपण एखादा प्लेअर इंज्युअर्ड झाला ना की त्याला आपण सबस्टिट्यूट करतो, दुसरा प्लेअर ऍड करतो, पण मग तो पण इंज्युअर्ड झाला की त्याला पण सबस्टिट्यूट करावं लागतं. लाईक वी ऍडेड सबस्टिट्युएंट, त्या सबस्टिट्युएंटला पण मग परत सबस्टिट्युएंट ऍड केला. सेम वे माझ्याकडे हा पॅरेंट होता, हा एवढा अख्खा पॅरेंट होता, त्या पॅरेंट मध्ये माझ्याकडे इथे सबस्टिट्युशन आहे. दिस पॉइंट, हा बघा हा पॉइंट, दिस इज माय सबस्टिट्युशन, आणि ह्या सबस्टिट्युशन मध्ये परत माझ्याकडे इथे सबस्टिट्युशन आहे. सो हे काय झालं आपलं सबस्टिट्युशन इन सबस्टिट्युशन. येते का लक्षात काय येते? ओके, तर आता ह्या सबस्टिट्युशन इन सबस्टिट्युशनचं नेमिंग कसं करायचं बघा. सिम्पल नेमिंग आहे, जे आधीचे रूल होते ना ते सेम रूल अप्लाय करायचे, सेम रूल ऍज इट इज अप्लाय करायचे. फक्त इथे एक एक सेम डिफरंट रूल बनतो अबाउट नंबरिंग. आता नंबरिंगसाठी इथे पॅरेंटमध्ये सबस्टिट्युशन होतंय, जो कार्बन पॅरेंटमध्ये सबस्टिट्युशन करतोय तो बाय डिफॉल्ट आपला फर्स्ट कार्बन झाला. तो कार्बन बाय डिफॉल्ट फर्स्ट कार्बन झाला म्हणजे काय, तर हा हा जो कार्बन आहे हा वाला कार्बन जिथून पॅरेंटमध्ये, इथे पॅरेंट आहे ना आपला, इथे पॅरेंट आहे, तो हे पॅरेंटमध्ये जिथे सबस्टिट्युशन होतंय तो आपला फर्स्ट कार्बन झाला बाय डिफॉल्ट, तोच फर्स्ट कार्बन आहे. नंबरिंग तिथूनच करायचं. नंबरिंग कुठून करणार? द पॉइंट ऑर द कार्बन थ्रू विच, कार्बन थ्रू विच सबस्टिट्युशन इन पॅरेंट, असा पार्ट की जिथून सबस्टिट्युशन मध्ये पॅरेंट मध्ये सबस्टिट्युशन झालंय, पॅरेंट मध्ये सबस्टिट्युशन झालंय अशा कार्बन पासूनच नंबरिंग करायचं. एक्सेप्ट दॅट रूल ऍज इट इज आहे, रूल ऍज इट इज आहे. ठीक आहे, तो बघा हा माझा काय बनतोय, हा माझा फर्स्ट कार्बन आहे, हा माझा सेकंड कार्बन आहे, राईट, फर्स्ट सेकंड. और तुम्ही असंही देऊ शकता, असं काही नाही की तोच घ्यायचा, कोणता पण घ्या. हा माझा फर्स्ट कार्बन आहे, हा माझा सेकंड कार्बन घेतला, तसंही चालणार आहे. पण मला काय दिसतंय की माझ्याकडे दोन कार्बन आहेत आणि दोन कार्बन मध्ये एक कार्बन ऍज अ सबस्टिट्युएंट आहे. ठीक, लक्षात येते का? दोन कार्बन आहेत, दोन कार्बन मध्ये एक कार्बन सबस्टिट्युएंट आहे. तर हे काय झालं रे, एक कार्बन सबस्टिट्युएंट आहे म्हणजे काय, तो वन सबस्टिट्युएंट म्हणजे काय झालं, इजंट इट मिथ? सिंगल कार्बन म्हणजे मिथ, येस ऑर नो? मिथ सबस्टिट्युएंट आहे, सो काय करतो आपण, मिथ वाय एल मिथाईल. तो मिथाईल जो आहे तो कोणामध्ये सबस्टिट्यूट झालाय, दोन कार्बन मध्ये आहे म्हणजे काय झालं, इथ, आणि तो पण सबस्टिट्युएंट आहे सो इथाईल. सो हा काय झाला माझा मिथाईल इथाईल, मिथाईल इथाईल. येते का लक्षात काय केलं मी, सबस्टिट्युएंट इन सबस्टिट्युएंट. सो मिथाईल इथाईल झाला फर्स्ट कार्बनला आहे, सो वन मिथाईल इथाईल झाला. आलं लक्षात? येस सर, येस. ओके, सो आता 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 इथे आपल्याला ना उगीच एक एक्स्ट्रा लक्षात ठेवायची गोष्ट आहे. तर इथे तीन कार्बन आणि चार कार्बनसाठी आपल्याकडे काही सर्टन कॉमन नेम्स आहेत, सो आपल्याला ती लक्षात असली पाहिजे. की वी जनरली व्हॉट वी डू, की जे सबस्टिट्युएंट असतात ना, हे सबस्टिट्युएंट इन सबस्टिट्युएंट, तर ते जनरली मोस्ट ऑफ द टाइम हे थ्री और फोर और मॅक्स टू मॅक्स फाईव्ह कार्बन पर्यंत असतात, थ्री फोर और फाईव्ह कार्बन पर्यंत असतात. सो टिल फाईव्ह कार्बन आपल्याकडे काय आहे, तर आपल्याकडे जे त्याचे ट्रायव्हियल नेम आहेत, जुने नावं आहेत, तीच यूज केली आहे. सो हा जो मिथाईल इथाईल आहे, त्या मिथाईल इथाईललाच आपण काय म्हणतो, वी से इट ॲज अ आयसोप्रोपाइल. तीन कार्बन आणि सेकंड कार्बन मधून बॉन्डिंग, तीन कार्बन सेकंड कार्बन मधून बॉन्डिंग सो आयसोप्रोपाइल, तीन कार्बन आणि फर्स्ट कार्बन मधूनच बॉन्डिंग सो तो झाला माझा प्रोपाइल. दोघांमधला फरक समजतोय, प्रोपाइल अँड आयसोप्रोपाइल? येस सर, येस. ओके, सो बघा प्रोपाइल माझ्याकडे हा असा असणार आहे, सी एच थ्री CH2, हा हा झाला माझा प्रोपाइल. वेअर ॲज CH3 CH
इथून बॉन्डिंग आणि सी एच थ्री हा झाला माझा आयसोप्रोपाइल. ठीक आहे, बघा हा काय असेल, सी एच थ्री सी एच टू सी एच टू सी एच टू हा काय असणार आहे, ब्युटाइल. ब्युटाइल हा आहे माझा ब्युटाइल. ओके, आता हा जो ब्युटाइल आहे ना, हा ब्युटाइल आपल्याकडे डिफरंट वेने पण अरेंज होऊ शकतो. डिफरंट वेने कसा होईल बघा, की सी एच थ्री सी एच सी एच थ्री सी एच टू सी एच टू हे इथून बॉन्डिंग झालं. लक्षात येत आहे, चारच कार्बन आहेत बट ते चेन मध्ये अरेंज नाही झालेत, हे असे काहीतरी अरेंज झाले. ओके, सो ही जर अरेंजमेंट असेल तर ह्याला आपण म्हणतो आयसो ब्युटाइल. दिस इज अवर आयसो ब्युटाइल. सेम वे ना, बघा ह्याच्यासारखंच अरेंज झालं, ह्याच्यासारखंच इथे अरेंजमेंट झाली. सो तो झाला माझा आयसो ब्युटाइल. ब्युटाइल जो आहे ना, तो अजून दोन वेने अरेंज होऊ शकतो. बघा कसा होणार आहे, चार कार्बन चेन मध्येच आहेत आपल्या, सी एच थ्री सी एच टू सी एच आणि सी एच थ्री. पण आता बॉन्डिंग सेकंड कार्बन मधून आहे, सेकंड कार्बन मधून बॉन्डिंग झाले, तर त्याला आपण म्हणतो सेकंडरी ब्युटाइल और सेक ब्युटाइल. हे लिहिताना असं लिहायचं, सेक डॅश ब्युटाइल, सेक डॅश ब्युटाइल. ते डॉट नाहीये, सेकंडरी ब्युटाइल, सेकंड कार्बन मधून झालं ना, तर तो झाला माझा सेक डॅश ब्युटाइल. देन अजून एक पॉसिबल आहे आपल्याकडे, की ज्याच्यामध्ये सी एच थ्री सी, इथे सी एच थ्री इथे सी एच थ्री, ही अशी अरेंजमेंट झाली. वेगळे अरेंजमेंट ही अशी आहे, तीन कार्बन त्या कार्बनला अटॅच आहेत आणि मग तो पुढे अटॅच आहे. सो हा झाला माझा टर्शरी ब्युटाइल, टर्शरी ब्युटाइल. सो त्याला टी आर टी डॅश ब्युटाइल हे नाव लिहायचं. ही आपल्याला एवढी त्यांची ट्रायव्हियल नेम लक्षात ठेवायचे, हे आपले ट्रायव्हियल नेम आहेत जे की ऍक्सेप्ट केलेले आहेत. सो समजा तुमच्याकडे हे असं सबस्टिट्युएंट असेल ह्या टाईपचा, तर तुम्ही हे डायरेक्ट हे असंच नाव लिहून टाकायचं, प्रोपाइल आयसोप्रोपाइल, ब्युटाइल आयसोब्युटाइल, सेकंडरी ब्युटाइल और टर्शरी ब्युटाइल. मी ह्याचा झिगझॅग पण तुम्हाला ड्रॉ करून देतो, झिगझॅग पण ड्रॉ करू आपण. ह्याचं झिगझॅग कसं बनणार आहे, तर हे असं झिगझॅग असेल, जे बॉन्डिंग आहे ते इथून आहे ह्या पॉइंट पासून, ह्याचं झिगझॅग हे असं असेल, बॉन्डिंग इथून असणार आहे, लाईक इथून कोणतरी एक्स्ट्रा असणार आहे, ते डिफरंट कलरने ड्रॉ करू. ह्याचं झिगझॅग हे असं असेल, बॉन्डिंग इथून आहे, ह्याचं झिगझॅग बॉन्डिंग इथून आहे आणि इथे बॉन्डिंग हे असं आहे. देन ह्याचं वाला झिगझॅग जे आहे हे असं असेल आणि बॉन्डिंग आपली इथून होती, आणि धिस वन बॉन्डिंग इथून होती. तो बॉन्डिंग वाला जो पार्ट आहे, सबस्टिट्युएंट वाला पार्ट, तो आपण डिफरंट कलरने ड्रॉ करू. इथून बॉन्ड आहे, इथून बॉन्ड आहे, इथून आहे, इथून आहे, इथून आहे आणि इथून आहे. हे आहेत आपले ट्रायव्हियल नेम फॉर सबस्टिट्युएंट इन सबस्टिट्युएंट. ही कंडिशन कोणती आहे, तर सबस्टिट्युएंट इन सबस्टिट्युएंट. आता हे सोडून जर कोणतं नसेल, हे सोडून आपल्याकडे कोणतं आलं सबस्टिट्युएंट इन सबस्टिट्युएंट, तर त्या केसमध्ये जे आतापर्यंत रूल स्टडी केले ते ऍज इट इज अप्लाय करायचे. समजा पाच कार्बन आले, सहा कार्बन आले, तर जे रूल आतापर्यंत केले ते ऍज इट इज अप्लाय करायचे. आपण दोन तीन एक्झाम्पल बघू, मग तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, तुम्हाला आतापर्यंत सर, आता हे आयसोप्रोपाइल कॉमन नेम झालं ना, आयसोप्रोपाइल येस कॉमन नेम आहे. हा, मग त्याचा आपण कसं मिथाईल इथाईल हे काढलेलं आहे पॅक. हा,
त्याच्यामुळे यांचं काय बाकी त्यांचं काय होणार नाही नाही मग हे तेच सांगतोय जे आपण मिथाईल इथाईल काढलं होतं ना तर ते युज नाही करायचं आपल्याला युज करताना हेच युज करायचंय हे ऍक्सेप्ट केलेलं आहे लाईक आयुपॅकने ही नेम ऍक्सेप्ट केलेली आहे इन्स्टेड ऑफ फाइंडिंग देअर नेम्स हे डिरेक्टली ऍज इट इज यूज करायचे म्हणजे मिथाईल इथाईल यूज नाही करणार आपण आपण यूज करताना आयसोप्रोपाइलच यूज करणार आता इथे बघ इथे इथे ह्याचं काय बनेल मिथाईल प्रोपाइल बनेल मिथाईल ऑन प्रोपाइल हे असं बनेल बट तसं नाही हेच यूज करून टाकायचं हे एवढे यूज करायचे हे 1, 2, 3, 4 हे सोडून समजा असेल आता आपल्याकडे असं काहीतरी आलं की हे सोडून काहीतरी आलं तर त्या केसमध्ये मग बनवायचे आणि मग ते कसे बनवायचे ते आता बघूया आपण ठीक आहे थर्ड आणि फोर्थ बघा ब्युटाइल आणि आयसोब्युटाइल मध्ये आपण जी चेन आहे चेनच्याच एंडिंगला पर्पल म्हणजे जे आपलं हे आहे ना ग्रुप तो तिकडे आलेला आहे तो कसा ओळखायचा प्रत्येक तुम्ही तर पर्पल केले बाकीचे येल्लो आहेत तरी समजते की शेवटचे जे आहे ते असं असं आहे ते आता नॉर्मली कसं करायचं ओके नॉर्मल हे बघ हे सिंपल आहे हे बघा ठीक आहे हा आपला पॅरेंट आहे चेन आहे आपल्याकडे चेन आहे इथून मी आता हे असं ड्रॉ करतो आता तुम्ही ओळखू शकता ना इथे काय झालं इथे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 हाच पॅरेंट बनणार आहे इंटरसेक्शन पॉइंट माझा हा आहे इथून बघितलं तर 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 5, 6 इथे बघितलं तर 1, 2, 3 or 1, 2 तर पॅरेंट इथपासून इथपर्यंत असेल येस ऑर नो येस आता हा काय झाला माझा हा माझा सबस्टिट्युएंट झाला आणि हा सबस्टिट्युएंट मॅच होतोय का आपल्याला तिथे इथे कुठे मॅच होतोय का येस कोणत्या ह्याला मॅच करतोय याचं नाव काय बनणार आहे बघा आता याचं नाव काय बनेल नंबरिंग बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 and 11 11 कार्बन आहेत म्हणजे काय झालं अंडेक 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 कार्बन कार्बन बॉन्डिंग कसं आहे सिंगल आहे सिंगल सो एनला अंडेकन झाला आणि त्याला काय आता आपल्याकडे इथे ऑन फिफ्थ कार्बन वी हॅव सेकंडरी ब्युटाइल ह्याचं नाव असं बनणार आहे 5-sec-butyl अंडेकन आलं लक्षात कसं केलं ते येस येस वेदना अजून थोडस राहिलंय हे झाल्यावर ब्रेकच देतो ठीक आहे मागच्या साइड दाखवून तिकडे सगळं लिहिले तुम्ही बाकी लिहून घ्यायचे का हे लिहून घ्या तुम्ही आणि नंतर लिहून घेऊ शकता मी याचं पीडीएफ देतो तुम्हाला सगळ्याच ओके बघा आता आपण एक दोन एक्झाम्पल घेऊया सबस्टिट्यूट आणि आयसो मध्ये काय फरक आहे फक्त ते कलरचा फरक होता ना मागे नाही कलरचा नाही खूप फरक आहे बघा आयसोब्युटाइल मध्ये हे बघ हे असं स्ट्रक्चर आहे की 1, 2, 3 आणि हे असं स्ट्रक्चर बनतंय व्हेरियस हे इथे असं बनतंय इथे चेन मध्ये चार कार्बन आहेत आणि सेकंड कार्बन मधून बॉन्डिंग आहे इथे काय झालं चेन मध्ये तीनच कार्बन आहेत आणि त्या सेकंड कार्बनला मिथाईल ग्रुप अटॅच आहे वेगवेगळे ना स्ट्रक्चर वाईज पण वेगवेगळे सबस्टिट्यूशनचा पॉइंट बघ हा आहे आणि इथे हा आहे वेगवेगळे बर बघा दोन तीनदा तुमच्या डोळ्यासमोर हे गेले ना स्ट्रक्चर की मग तुम्हाला क्लिअर होतील इथे काय होतंय चेन मध्ये चार कार्बन आहेत आणि सेकंड कार्बनला बॉन्डिंग झाले चेन मध्ये चार कार्बन सेकंड कार्बनला बॉन्डिंग आहे इथे काय झालंय चेन मध्ये तीनच कार्बन आलेत फर्स्ट कार्बन मधून बॉन्डिंग झाले फर्स्ट कार्बन मधून इथून बॉन्डिंग आहे ना आणि सेकंड कार्बनला आपल्याकडे सबस्टिट्युएंट येतो ही अशी कंडिशन बनती हा फरक आहे दोघांमधला
एनी डाउट हियर? काही डाउट आहे का? नाही. ओके बघा, दोन तीन एक्झाम्पल ट्राय करूया आपण अबाउट सबस्टिट्युएंट इन सबस्टिट्युएंटचे. इथून आपल्याकडे पॅरेंट आहे, ठीक आहे. पॅरेंट काहीतरी असेल, वी आर नॉट इंटरेस्टेड इन दॅट राईट नाऊ. पॅरेंट काहीतरी असेल, आपला फोकस आहे सबस्टिट्युएंटवर. सबस्टिट्युएंटचं नेमिंग कसं होणार? सो नाऊ वी कॅन सी की हा जो काही सबस्टिट्युएंट आहे तो आपल्या जे काही आधीचे केले त्याच्यामध्ये तर बसत नाहीये, ट्रायव्हियल नेममध्ये बसत नाहीये. सो आता ह्याचं नेमिंग कसं करायचं? तर नेमिंगसाठी पहिलं बघायचं लॉंगेस्ट चेन कोणती बनतीये. तर बघा कितीची बनतीये लॉंगेस्ट चेन. फर्स्ट कार्बन ऑलवेज दिस. नंबरिंगचा हा रूल फिक्स आहे की जिथून सबस्टिट्युएंट आहे तिथूनच नंबरिंग. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. आता इथून तुम्ही कुठे पण गेलात तरी चालणार आहे ना रे, काहीही चालेल. सो मी इथे जातो फाईव्ह अँड सिक्स. इथे गेलात तरी सेमच आहे ना, दोनच कार्बन आहे. सो काही फरक पडणार आहे का? नाही. नाही, ठीक आहे. सहा कार्बन आहेत म्हणजे काय झाला तो? हेक्स. हेक्स. आणि तो सबस्टिट्युएंट आहे ना, सो तो आला माझा हेक्साइल. हेक्साइल, ठीक आहे. देन फोर्थ कार्बनला, आता फोर्थ कार्बनला काय आहे? फोर्थ कार्बनला आपल्याकडे दोन कार्बन अटॅच आहेत, म्हणजे काय झाला माझ्याकडे तो? फोर इथाइल. फोर इथाइल, येत आहे का लक्षात? फोर इथाइल हेक्साइल. तुम्ही असं नंबरिंग इथून जर केलं, मी वन टू थ्री लोवेस्ट लोकल नंबर रूल येतोय, पण इथे लोएस्ट लोकल नंबर रूल नाही बघत आपण. इथे काय बघतो? जिथे पॅरेंट अटॅच आहे त्या पॅरेंट पासूनच नंबरिंग करायचं ऑलवेज. येत आहे लक्षात? फोर इथाइल हेक्साइल कसा आला ते. येस. आता लिहिताना कसं लिहायचं बघा. लिहिताना कसं लिहायचं? तर फोर इथाइल हेक्साइल लिहिला, ब्रॅकेटमध्ये लिहिलं, ठीक आहे. ते ब्रॅकेटमध्ये आलं, त्यानंतर समजा माझ्याकडे हा काहीतरी कार्बनची चेन आहे ज्याच्यामध्ये लेट्स अज्युम एक्स एक्स नंबरला माझ्याकडे सबस्टिट्युशन झालंय. सो तो काय करणार? मी हा इथे ऍड करणार एक्स डॅश, एक्स डॅश फोर इथाइल हेक्साइल इन ब्रॅकेट. ब्रॅकेट संपलं की जो पॅरेंट असेल तो पॅरेंटचं नाव. इथे लक्षात? येस सर. येस बघा रे, एक तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा पटकन काय बनेल. जास्त कॉम्प्लिकेटेड नाही करत. अरे आणि इथून आपल्याकडे सबस्टिट्युशन आहे. बघा ह्याचं ट्राय करा आणि मला चॅट बॉक्स मध्ये सांगा काय नाव बनतंय ते सांगा. आता ही दोनच पाहत आली पीडीएफ मध्ये. नाही नाही, हे पीडीएफ क्वेश्चनची सेंड केली. जे काही आतापर्यंत स्टडी केलं ना त्याच्यावर बेस 10 क्वेश्चन आहेत. काहींनी ऑलरेडी सॉल्व्ह केलेले असतील पण ते, ज्यांना ऑलरेडी दिली होती, पण ज्यांनी नाही केलेली आहे. सो व्हॉट यू डू, यू सॉल्व्ह दोज क्वेश्चन्स. बघा 12:06 झालेत. असं
केलं तर चालणार आहे का तुम्हाला की अर्धा तास ब्रेक देऊन परत एक तास घेतलं? चालेल सर. हो चालेल. ठीक आहे, माझं चेक करेन. येस सर. आज सगळं शिकवणार आहे का? सगळं नाही, बट अजून दोन शिकवायचं. ऍक्च्युली सॅच्युरेटेडलाच वेळ जातो, त्यानंतर त्याच्या पुढचे दोन जे आहेत अनसॅच्युरेटेड आणि सायक्लिक कंपाऊंड, तर ते खूप सोपे. तर मला ह्याचं बघायचं होतं, ऍरोमॅटिक बेन्झिन वालं. बेन्झिन वालं, बेन्झिन वालं आहे ना? बेन्झिन वालं आज होईल का? नाही आज नाही, खूप खूप हेवी होईल ते. आणि फंक्शनल ग्रुपचं? फंक्शनल ग्रुप आणि बेन्झिन एकाच लेक्चर मध्ये होईल. सो नेक्स्ट जे काही आपण घेऊ साठी मी बघत होतो सर, तेच मिस झालं होतं माझं. फंक्शनल ग्रुप नेक्स्ट लेक्चर मध्ये असेल. वन आवर फॉर फंक्शनल ग्रुप, वन आवर फॉर बेन्झिन. सो असं टू आवर्स मध्ये होऊन जाईल. नेक्स्ट वन आवर मध्ये तुमचं अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि सायक्लिक कंपाऊंड हे दोन्ही असेल. सर येस सर, मला कालच्या ह्याच्यात एक डाऊट होता. आपण काल घेतलं, काल जे केलं त्याच्यामध्ये ठीक आहे, करूया तो पण डिस्कस करू. पहिले ह्याचं करून टाकू आन्सर आणि मग डिस्कस करू. ठीक आहे, बघा इथे काय होणार आहे. वन टू थ्री फोर अँड फाईव्ह कार्बन आणि थर्डला एक कार्बन आहे. सो हे असं बनेल ना, थ्री मिथाईल विच इज अटॅच टू पेंटाईल इन ब्रॅकेट आणि एक्स आणि इकडे पॅरेंट, राईट? येस करेक्ट करेक्ट. ठीक आहे का, चालणार आहे गाडी? अर्धा तास ब्रेक देऊन परत एक तास घेतलं तर चालेल सर. सो 12:40 चालू करायचं का परत? ओके येस. काय घेणार आहे पण सर, काय घेणार आहे आता पुढचे दोन पार्ट? हे बघा, सॅच्युरेटेड कव्हर झाले, सो नेक्स्ट विल बी अवर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अल्किन अल्काइन आणि त्यानंतर आहे आपलं सायक्लिक कंपाऊंड. सो हे दोन वन आवर मध्ये कव्हर होतील आरामात. ठीक आहे, त्यानंतर फंक्शनल ग्रुप साठी आपल्याला ऍक्च्युली जास्त टाइम लागेल, मी थोडा जास्त देतो, टू आवर्स लागणार आहेत. आणि सायक्लिक कंपाऊंड सॉरी बेन्झिन ना, बेन्झिन साठी वन अँड हाफ आवर कन्सिडर करू आपण. मी थोडा एक्स्ट्रा टाइम ऍड करतो त्याच्यात, हा वन अँड हाफ आवर आणि हा वन आवर मध्ये होईल. बट हे आज नाही घेत बसणार, कारण खूप जास्त हेवी होईल, अख्खा दिवस नॉमिंग्लेचर होईल, बाकी सगळं विसरून जाईल. हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया. नेक्स्ट कधी घ्यायचं? नेक्स्ट लेक्चर कधी असेल? नेक्स्ट संडेला. संडेलाच करावं लागेल. नेक्स्ट संडे डायरेक्ट, कारण अरे वीकेंड मध्ये नॉर्मल लेक्चर सगळ्यांना नाही ना पॉसिबल होते, बाकीचे कॉलेजचे पण येते ना. येस येस आय नो सर. मग ह्याचे प्रीरिक्विजिट डीवाय वाल्यांची एक्झाम आहे सर, त्यांनी 1 ठेवली आम्ही संडे ऑनलाइन क्लास. आणि सर आमची पण रेस्ट ठेवली. ठीक आहे, आता माझ्यासाठी नाही काही चेंज करताय, डीवायचं मी डिस्कस करून घेतो. हे जे आहे ना ते आता बघू आपण, वीक डेज मध्ये कोणाचे लेक्चर्स वगैरे नसतील, इन केस समजा एखादं एक्स्ट्रा लेक्चर मिळत असेल आपल्याला, कोणी घेणार नाहीये, तर त्या केसमध्ये आपण ते कव्हर करू हा वाला पार्ट. ऑर एल्स संडे, नेक्स्ट संडेला परत 3 सेशन. ठीक आहे सर, पण ते नक्की होईल ना, कारण त्याच्यातच थोडा डाऊट होता. येस सर, अरे कसं सोडू नाही शकत मी, घ्यायचं तर सगळंच आहे, सो फॉर शुअर घेणार. आणि उद्यापासून जे एक्झाम आहे त्याला काय द्यायची की नाही द्यायची? द्यायची तर आहे, एक्झाम द्यायची आहे ना, एक्झाम द्यायची सर. विचार का ते डाऊट विचार? येस येस. हे बाय द वे हे 12:40 चालू करेन काय, सो 12:40 म्हणजे ज्यांना हे पाहिजे त्यांनी ते जॉईन करा. येस सर. ओके येस, आता विचार डाऊट.
सर ते सी एच थ्री फ्री रॅडिकल चा जो हे हायब्रिडायझेशन ते एसपी थ्री असतं का एसपी टू असत? एसपी थ्री असत सर. मग ते बुक मध्ये आता मी क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो तर ते आपली ह्याची बुक आहे ना कोणती ती केमिस्ट्रीची सीईटीची बुक जी